नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना गुड इव्हनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्या. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी थंब करून कन्फर्मेशन द्या. पीडब्ल्यूडी नॉनटेक पहिलीच कमेंट आलेली आहे की नॉनटेकचं डिस्ट्रीब्युशन बघा या ठिकाणी इक्वल राहू शकतं किंवा लास्ट टाइम सारख्या एप्टिट्यूड रिझनिंगचा जो पार्ट आहे तो जास्त असू शकतो. पाच मार्क तुमचे लँग्वेज असेल इंग्लिश मराठी आणि जीएस 15 आणि 10 मार्क जीएस एप्टिट्यूड असंही असू शकतं किंवा इक्वली 6 6 6 क्वेश्चन्स पण येऊ शकतात. आता त्यांनी तसं तर सांगितलेलं नाही डिस्ट्रीब्युशन, पण या दोन्हीपैकी एक असू शकतं. ठीक आहे. ओमकार म्हणत आहे थँक्यू सर अरेंज केल्याबद्दल, सगळे व्हिडिओ कव्हर होऊन जातील पॉवर प्लेमधून. येस, नक्की होऊन जातील. पीडब्ल्यूडीला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे अजून, तसं काही मेन्शन नाही. ठीक आहे. चला तर आजचा या सेशनमध्ये आपण पॉवर प्ले, ठीक आहे, फायनल पॉवर प्ले आपण ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यूडी भरतीसाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामधलं पहिलं सेशन आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचं. जेई असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, दोन्हीही पोस्टसाठी हा जो सेशन आहे हा खूप हेल्पफुल असणार आहे. ऑलरेडी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा एक डिटेल सेशन मोर दॅन 3 आवरचा, ज्यामध्ये डिटेल पूर्णपणे अगदी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी वन शॉट व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला डिटेल आणखी स्टडी करायचा असेल. आणि ज्यांचा स्टडी झालेला आहे, ज्यांना रिवाईज करायचा आहे, त्यांच्यासाठी हा सेशन खूप महत्त्वाचा असणार आहे. या सेशनमध्ये जसं थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या असणार आहेत, तुमच्या इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असणार आहेत ह्या कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमधले, ते आपण रिवाईज करणार आहोत. आणि तेही क्वेश्चन सोबत, म्हणजे क्वेश्चन डिस्कस करत असतानाच महत्वाचे टॉपिक्स जे आहेत हे महत्वाचे टॉपिक्स आपण त्या ठिकाणी रिवाईज करणार आहोत, जेणेकरून एक क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे बरेचसे टॉपिक्स त्याच्याशी रिलेटेड, बरेचसे क्वेश्चन्स त्याच्याशी रिलेटेड ह्या सेशनमधून रिवाईज होतील. ठीक आहे. तर आणि हा जेडपीसी एक्झामिनेशन जे आहे, आता बऱ्याचदा सांगितलेलं आहे तुम्हाला की जे स्लॉट आता पुढचे रिकामे असतील त्या स्लॉटमध्ये होतील. एक स्लॉट तुमचा जो आहे 17 तारखेच्या पुढे रिकामा आहे 28 तारखेपर्यंत, त्या सेशनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे, ते तुम्हाला आधी कळवतील तसं. ठीक आहे. तर चला आता वेळ जास्त वाया न घालवता आपण लवकरात लवकर सेशनला सुरुवात करूयात. पहिल्या सुरुवात करणार आहोत आपण सिमेंट या चॅप्टर सोबत. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मधला सगळ्यात महत्वाचा जो चॅप्टर आहे तुमचा फर्स्ट वन सिमेंट, त्यामध्ये जर बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय काय पॉईंट्स तुम्हाला रिवाईज करायचे आहेत, कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला या सिमेंटशी रिलेटेड महत्वाचे असतील हे पहिल्यांदा सांगेन, आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मग ते पॉईंट्स आपण त्या त्या ठिकाणी रिवाईज करत जाणार आहोत. तर तुम्हाला त्यामधल्या ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील, सेशन सुरू असताना एक नोटबुक ठेवा सोबत, आणि ते महत्वाचे पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करायचे आहेत. पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट्स असल्यामुळे जितकं जास्त तुम्ही रिवाइज कराल, जितकं जास्त तुम्ही लिहून घ्याल, तितकं तुम्हाला लक्षात राहणार आहे, आणि एक्झामच्या वेळेला त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूयात बघा सिमेंट मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा जो पॉइंट येतो तुमचा, सगळ्यात पहिला जो पॉइंट येतो तर तो येतो केमिकल. महत्वाचे पॉइंट सांगत आहे ज्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतील. केमिकल कंपोजिशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ सिमेंट. यामध्ये आता महत्वाचे काय काय पॉईंट रिवाईज करायचे आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा रॉ मटेरियल कुठले लागणार आहे, तर लाईमस्टोन लागणार आहे, क्ले लागणार आहे, त्यालाच आपण कॅल्करेशियस मटेरियल्स आणि आर्जिलेशियस मटेरियल्स असं म्हणतो. याची मिक्सर मॅन्युफॅक्चरिंगची पूर्ण प्रोसेस, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जे काय मटेरियल्स रॉ मटेरियल्स एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला त्याचं स्टोरेज करायचं आहे, प्रोपोर्शन्स त्याचं नीट घ्यायचं आहे, ग्राइंडिंग करायचं आहे, मिक्सिंग करायचं आहे, बर्निंग करायचं आहे रोटरी किल्न मध्ये अराउंड 1500 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर देऊन. त्यानंतर ग्राइंडिंग जे आपण करायचं आहे ते बॉल मिल मध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर टेम्परेचर दिल्यानंतर त्याचं जेव्हा मिक्सिंग होईल रोटरी किल्न मध्ये, जो प्रोडक्ट तयार होईल त्याला क्लिंकर असं म्हणतात. आणि हे क्लिंकर जे आहे, हे क्लिंकर लगेच सेट होऊ नये, फ्लॅश सेटिंग होऊ नये, यावेळेला आपल्याला लास्टला परत जेव्हा ग्राइंडिंग करायचं असतं त्यावेळेला जिप्सम ऍड करावं लागतं अराउंड 3% टू अवॉइड द फ्लॅश सेटिंग. इतके पॉईंट्स इथं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड महत्वाचे असणार आहेत. त्यानंतर हे जे केमिकल कंपोजिशन आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हा वर्ड लक्षात ठेवायचा, आणि ह्या यलला सुरुवातीला आणायचा इथं. यावरून लाईम, सिलिका, अल्युमिना, आयर्न ऑक्साईड आणि त्यानंतर हे मॅग्नेशियम. त्यानंतर 6320 63 या पद्धतीनं 2 हे 6 इथं असेल तुमचं
सिक्स जे आहे इथं आहे, हे थ्री इथं आहे, हे टू इथं आहे, हे 63 आणि हे 20. या पद्धतीनं पर्सेंटेज लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रेंथ पॉईंट ऑफ व्ह्यू साठी लाईम जास्त इम्पॉर्टंट असतो, सिलिका जास्त इम्पॉर्टंट असतो, सेटिंगसाठी अॅल्युमिना जास्त इम्पॉर्टंट असतो, कलरसाठी आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया जो आहे हे जास्त कलरसाठी तुमचे युजफुल असणार आहेत. हे सोडून आणखी काही अल्कली असतात जे स्मॉल पर्सेंटेजमध्ये असतात, जे तुमच्या इफ्लोरसन्स आणि क्रॅकिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात, आणि त्यासोबतच लाईम असेल, मॅग्नेशिया असेल आणि सल्फर असतो, हे तुमच्या साऊंडनेसशी रिलेटेड असतात. तर हे सगळं केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड तुम्हाला रिवाइज करायचं आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट जो येतो यामध्ये, तो येतो तुमचा बोगीज कंपाऊंड. बोगीज कंपाऊंड, तर हे बोगीज कंपाऊंड जे आहे, तर हे बोगीज कंपाऊंड काय असतात, यामध्ये तीन असतात. बघा इथं डायरेक्टली लिहू तुम्ही, C3S, C2S, C3A आणि त्यासोबतच C4AF, असे हे चार बोगीज कंपाऊंड असतात. यामध्ये C3S आहे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, डाय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट, टेट्रा कॅल्शियम अल्युमिनो फेराइट असं आहे. यासोबतच याला अलाइट, याला बेलाइट, सेलाइट आणि फेलाइट असंही म्हणतात. यामध्ये सगळ्यात जास्त जो स्ट्रेंथ देतो तो असतो C3S. त्यानंतर अल्टिमेट स्ट्रेंथ ही जी आहे ही अर्ली स्ट्रेंथ असते. अल्टिमेट स्ट्रेंथ C2S देतो, अगदी अर्ली सगळी इनिशियल स्ट्रेंथ जी असते पहिल्या दिवसाची ती C3A देतो, आणि C4AF फारसं काही त्यामध्ये इंजिनिअरिंग यूज काहीच नसतो. यामध्ये सगळ्यात जास्त बाइंडिंग प्रॉपर्टी C3S ची असते. सगळ्यात जास्त हीट जे आहे हे C3A तुमचा बाहेर टाकणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो रिॲक्ट होणार आहे वॉटर सोबत तो C3A होणार आहे. तर हे बोगीज कंपाऊंड जे आहे ते बोगीज कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी या सगळ्याच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर जो पॉइंट येतो, तर तो पॉइंट याच्याशीच रिलेटेड तुमचं हायड्रेशनचे प्रोडक्ट कुठले कुठले असतात, तर हायड्रेशनमध्ये आपलं जे मेजर तयार होतं ते कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट जे आहे हे तयार होतं, त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. तर असे हे प्रोडक्ट्स तुमचे तयार होतात. यासाठी जे मिनिमम वॉटर कंटेंट लागणार आहे आपल्याला, तर केमिकल रिॲक्शनसाठी 23%, ज्याला बाउंड म्हणतो आपण, बाउंड वॉटर म्हणतो, आणि जे जेल पोर्स आहे ते फिल करण्यासाठी ज्याला आपण जेल वॉटर म्हणतो ते 15% लागतं. टोटल असं 38% जे आहे, हे 38% तुम्हाला या ठिकाणी वॉटर जे आहे वॉटर कम्प्लीट हायड्रेशनसाठी रिक्वायर्ड असतं. त्यानंतर हीट ऑफ हायड्रेशनमध्ये C3A सगळ्यात जास्त, मग C3S, मग C4AF आणि मग C2S हे हायड्रेशनची हीट जी बाहेर टाकतात त्याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट येतो तो येतो तुमचा टेस्ट. टेस्टमध्ये तुम्हाला केमिकल टेस्ट करावे लागतात. केमिकल टेस्टमध्ये जे कंपोजिशन असतं, तर हे कंपोजिशन तुमचं चेक केलं जातं. जे काय मगाशी सांगितलं त्याचे वेगवेगळे प्रोपोर्शन्स चेक केले जातात हे केमिकल कंपोजिशनमध्ये. त्यानंतर येतात फील्ड टेस्ट. फील्ड टेस्टमध्ये कलर चेक केला जातो, जो ग्रीनिश ग्रे असला पाहिजे, त्याचं स्मूथनेस चेक केला जातो, टेम्परेचर चेक केलं जातं, शेप चेंज होतो का नाही हे चेक केलं जातं, अशा पद्धती फ्लोट वॉटरमध्ये प्लेस केल्यानंतर फ्लोट होतं का नाही हे चेक केलं जातं. अशा पद्धतीच्या ज्या काही फील्ड टेस्ट आहेत, या फील्ड टेस्ट या ठिकाणी केल्या जातात सिमेंटशी रिलेटेड. त्यानंतर जर आपण पुढे गेलो यामध्ये, तर फिजिकल टेस्ट असतात. फिजिकल मधल्या बघा आता महत्वाच्या ज्या टेस्ट आहेत, तर यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या टेस्ट आहेत, सुरुवात होते तुमची फाईननेस टेस्ट पासून. या फाईननेस साठी परत वेगवेगळ्या टेस्ट असतात. सीव्ह अनालिसिस असते, ज्यामध्ये पार्टिकल साईज जे आहे ही पार्टिकल साईज डिटरमाइन केली जाते. त्यानंतर आणखी एक टेस्ट असते, त्यात एअर परमिएबिलिटी टेस्ट, ज्यामध्ये सरफेस एरिया डिटरमाइन केला जातो. त्यानंतर टर्बिडिटी मीटर एक असतं, त्यामध्ये सुद्धा सरफेस एरिया डिटरमाइन केला जातो. तर हे फाईननेस जे आहे हे आपल्याला हायड्रेशनचा रेट जो आहे हे हायड्रेशनच्या रेटबद्दल इन्फॉर्मेशन सांगत असते. पार्टिकल साईज मिनिमम ठेवायची असते आपल्याला, आणि त्यासोबत सरफेस एरिया जो आहे हा जास्तीत जास्त ठेवायचा असतो. 10% जे आहे हे 10% पेक्षा कमी तुमचं 90 मायक्रॉन वर जे काय आहे हे लेफ्ट होणं, त्या ठिकाणी रिटेन होणं 10% पेक्षा कमी हे गरजेचं असतं. आणि सरफेस एरिया जो आहे 2250 cm² per gram हा ओपीसी साठी असणं गरजेचं असतं. तर हा सगळा डेटा फाईननेसशी रिलेटेड महत्वाचा आहे. सेकंड जी टेस्ट येते जी आपल्याला परफॉर्म करावी लागते, तर ती आहे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. जर तुम्ही फाईननेस टेस्ट केला, तर त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट जी टेस्ट तयार करावी लागते, तर ती असते तुमची स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट. यालाच कॅपिटल पी न डिनोट करतात आणि हे पर्सेंटेज मध्ये सांगतात. हे थोडक्यात काय आहे की तुम्हाला वॉटर किती ऍड करायचं आहे. प्रॉपर मिक्स जर मला हवी असेल, नॉर्मल कन्सिस्टन्सीचं जर मला सिमेंट पेस्ट हवा असेल, तर किती पर्सेंटेज ऑफ वॉटर ऍड करायला हवं हे सांगण्याचं काम कोण करत असतं, हे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी करत असतं. आणि इथून पुढच्या ज्या टेस्ट आहेत, जसे की सेटिंग टाइम आहे, सेटिंग टाइम आहे, त्यानंतर साऊंडनेस आहे, साऊंडनेस आहे, साऊंडनेस आहे, आणि त्यासोबतच स्ट्रेंथ टेस्ट आहे, स्ट्रेंथ टेस्ट आहे. तर या सगळ्यासाठी जे वॉटर आपल्याला लागणार आहे,
या सगळ्यासाठी जे वॉटर लागणार आहे, तर हे वॉटर किती ठेवायचं, तर हे डिपेंड असतं तुमच्या ह्या स्टँडर्ड कन्सिस्टन्सीवर. जसं की इथं आपण 0.85 पी ठेवतो, त्यानंतर इथं 0.78 पी ठेवतो, त्यानंतर इथं आपण P/4+3% टोटल सिमेंटच्या हे ठेवतो. हे सगळ्या क्वांटिटी ऑफ वॉटर फायनेसचे जसे अपॅरेटस सांगितले मी तुम्हाला, सेम तसं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी असेल आणि सेटिंग टाइम असेल, हे विकॅट अपॅरेटसमध्ये परफॉर्म केले जातात. साऊंडनेस जे आहे ही लीच अटेरियल आणि ऍटोक्लेव ह्या दोन टेस्टसाठी असतं, आणि स्ट्रेंथ जे आहे CTM वर, आणि यामध्ये 1:3 अशा पद्धतीनं सिमेंट आणि सँड, इन्नूर सँड जे आहे ही यूज केलेली असते. हे पार्टिकल हे जे काही प्रोपोर्शन आहे हेही तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. तर या टेस्ट बद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं रिवाइज करायच्या आहेत. त्यासोबतच जर आपण पुढे गेलो सिमेंटमध्ये, तर आणखी एक पॉईंट तुम्हाला जो रिवाइज करायचा आहे, तर तो आहे तुमचा सिमेंटचे टाईप्स. सिमेंटचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत, तर ह्या टाइप्सचे जे काय तुमचे युजेस आहेत, म्हणजे लो हीट सिमेंट असेल, महत्वाचे जे आहेत ते मी इथं सांगतो, ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात. लो हीट सिमेंट असेल तर यामध्ये जे हीट ऑफ हायड्रेशन वाढवतात C3 आणि C3S, याचं पर्सेंटेज कमी केलं जातं. हे जास्तीत जास्त जे आहे जिथं मास कॉन्क्रिटिंग आहे किंवा डॅम कन्स्ट्रक्शन आहे इथं वापरलं जातं. त्यानंतर असतं रॅपिड हार्डनिंग सिमेंट, हे एक महत्वाचं असतं. रॅपिड हार्डनिंग सिमेंट जे जिथं अर्ली स्ट्रेंथ पाहिजे आहे, लवकर स्ट्रेंथ हवी आहे मला, रिपेरिंगचं वर्क आहे, प्री फॅब्रिकेटेड वर्क आहे, अशा ठिकाणी हे रॅपिड हार्डनिंग सिमेंट जे आहे हे यूज केलं जातं. त्यानंतर आणखी एक असतं यामध्ये हाय अल्युमिना सिमेंट, ज्यामध्ये अल्युमिना म्हणजेच बॉक्साईट जे आहे, हे बॉक्साईट यूज केलेलं असतं, त्याचा यूज करून सिमेंट जे आहे लाईमस्टोन सोबत हे तुमचं यूज केलेलं असतं, जे फॅक्टरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जिथं ऍसिडिक वॉटर आहे अशा ठिकाणी मोस्टली वापरलं जातं. त्यानंतर सल्फेट रजिस्टिंग सिमेंट जे आहे, हे जिथं सी वॉटर आहे अशा ठिकाणी मोस्टली, जिथं सल्फेट सल्फरचा अटॅक होणार आहे अशा ठिकाणी वापरायचं असतं. मग सिवेज असेल तुमचं, ग्राउंड वॉटर असेल, अशा ठिकाणी कॉन्क्रिटिंग करणार असाल तर हे तुम्हाला यूज करावं लागतं. असंच एक असतं तुमचं सुपर सल्फेट रजिस्टन्स, आणखी एक असतं तुमचं, तेही सेम यूज असेल. त्यानंतर आणखी एक असतं तुमचं PPC पोर्टलँड पोझोलिनिक सिमेंट. तर हे मात्र आपल्याला बरेचसे ऍडव्हान्टेजेस देतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॉस्ट कमी असते त्याची, त्यासोबतच लो हीट सिमेंटचं जसं हीट ऑफ हायड्रेशन कमी होती, सेम तसंच PPCची सुद्धा हीट ऑफ हायड्रेशन कमी असते. त्यासोबतच जसं तुम्हाला हे सल्फरच्या अटॅकला रजिस्ट करत होतं, सेम तसंच हेही सल्फरच्या अटॅकला रजिस्ट करत असतं. हे सोडूनच आणखी बरेचसे आहेत, व्हाईट सिमेंट आहे, त्यानंतर कलर सिमेंट आहे. व्हाईट सिमेंटमध्ये आपल्याला आयर्न ऑक्साईडचं पर्सेंटेज 1% पेक्षा कमी ठेवावं लागतं. हायड्रोफोबिक सिमेंट आहे, जिथं आपण कोल्ड वेदरमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज करून ठेवायचं असेल तर अशा ठिकाणी हायड्रोफोबिक सिमेंट जे आहे हे यूज केलं जातं. तर असे बरेचसे सिमेंटचे आहेत जे महत्वाचे टाईप्स आहेत इथं, तर मी इथं तुम्हाला हे सांगितलं. आणखी एक असतं क्विक सिमेंट, जे लवकर सेट होतं पाण्यामध्ये जे आपण यूज करतो हे. तर इतका पार्ट जो आहे हा सिमेंटशी रिलेटेड महत्वाचा असणार आहे. तर चला आता जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इथं आता आपल्याला अप्लाय करायच्या आहेत, आणि तुम्ही जो काही स्टडी केलेला आहे आतापर्यंत तो इथं आता अप्लाय करायचा आहे. तर क्वेश्चन्स आपण सिमेंटशी रिलेटेड बघूयात. हे क्वेश्चन जे आहेत सगळे हे क्वेश्चन्स बऱ्यापैकी रेफरन्स बुक मधले घेण्याचा ट्राय करण्यात आलेला आहे, कारण ऑलरेडी आपण TCHचे क्वेश्चन्स असतील, आपले 6000 मधले क्वेश्चन्स असतील किंवा इतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते बरेचसे सेशन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही आताही जाऊन चेक करू शकता. खूप सारे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले, त्यामुळे आजच्या या सेशनमध्ये थोडेसे फ्रेश क्वेश्चन्स घेण्यासाठी रेफरन्स बुक मधले क्वेश्चन जे आहे ते रेफरन्स बुक मधले इथं घेण्याचा ट्राय केलेला आहे. सो चला 1 by 1 MCQ जे आहेत, यस MCQ सेशन बघा, ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते MCQ सेशन्सची वाट बघत आहेत, म्हणजे रिव्हिजन कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट ज्यांच्या क्लिअर झालेल्या आहेत त्या आता इथं MCQ वाट बघत आहेत. तर यस MCQ आपण इथं सॉल्व्ह करायला सुरुवात करत आहोत. चला सर्वांनी 1 by 1 सांगायचं आहे. यस चला सांगण्याचा ट्राय करा 1 by 1 सर्वांनी. फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, पिक आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. यापैकी इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचे आहे. काही जणांनी ए सांगितलेलं आहे, काही जणांनी डी दिलेला आहे. एक सवय ठेवा आन्सर्स देत असताना, की आन्सर्स देत असताना तुम्ही क्वेश्चन नंबर आणि आन्सर देण्याचा ट्राय करा, म्हणजे मला समजेल. आता तर हा पहिला क्वेश्चन आहे, बघा केअरफुली रीड करा. फर्स्ट काय आहे, सिमेंट इज अ अधेसिव्ह
ऍज वेल ऍज कोहिजिव्ह मटेरियल, तर अगदी बरोबर आहे. म्हणून तर हे बाइंडिंग प्रॉपर्टी देतं. यामध्ये अधेझिव्ह म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या मटेरियलचे पार्टिकल्स आहेत आणि त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे अग्रिगेटचा एक पार्टिकल, सिमेंटचा एक पार्टिकल. तरी सुद्धा जर सिमेंट अट्रॅक्ट होत असेल तर त्याला अधेझिव्ह म्हणतात. दोन सिमिलर पार्टिकल्स आहेत, सिमेंट सिमेंट, आणि त्यामध्ये तुमचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्याला कोहिजिव्ह म्हणतो, जसं आपल्या सॉइल मध्ये क्ले मध्ये असतं ते. तर या दोन्ही प्रॉपर्टी असतात तुमच्या सिमेंटमध्ये. सो पहिली स्टेटमेंट करेक्ट आहे, इनकरेक्ट विचारलेली आहे, पहिली स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड, पोर्टलँड सिमेंट इज ऑफ अ हायड्रॉलिक टाइप. तर हायड्रॉलिक टाइप म्हणजे काय, जो वॉटर सोबत हायड्रेशन रिएक्शन करतो आणि हार्ड होतो, स्ट्रेंथ देतो त्याला आपण, जो स्टेबल असतो त्याला आपण हायड्रॉलिक सिमेंट, हायड्रॉलिक टाइपचा सिमेंट असं म्हणतो. तर हेही करेक्ट आहे. फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क जनरली कॅल्करिशियस सिमेंट, म्हणजे ज्यामध्ये कॅल्करिशियस म्हणजेच लाईमस्टोन वापरलेला आहे, असं सिमेंट यूज केलं जातं. तर पहिलं, थर्ड सुद्धा करेक्ट आहे. लास्ट बघा आता, पोर्टलँड सिमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिमेंट. नॅचरल सिमेंट आहे का हे? नाही, हे आर्टिफिशियल आपण तयार केलेलं आहे, प्रोसेस मगाशी सांगितली मी तुम्हाला. सो इनकरेक्ट विचारलेलं आहे, सो दॅट्स वाय इनकरेक्ट साठी इथं डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन करेक्ट आलेला आहे. चला, सेकंड क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे, रीड करायचं आहे केअरफुली सर्वांनी. चला सांगा, डिपेंड आहे ते आता जेडपीला. तर होतं कोणी क्वेश्चन विचारलेला आहे, प्रभाकर तुमच्याजवळ टाइम असेल आणि तुमचा बाकीचा अभ्यास झालेला असेल तर ते टॉपिक तुम्ही करू शकता. ठीक आहे, असं काही मेन्शन तर नाही आहे ते फायर रेजिस्टन्स असेल किंवा हे इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा फिटिंग जे आहे. तर तुमचा अभ्यास झाला असेल तर एकदा ओव्हरलुक करून घ्या त्याचा सुद्धा. सेकंड बघा आता क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, व्हेन सिमेंट इज अ टेस्टेड फॉर सेटिंग टाइम ऑन गेजिंग इट्स शो क्विक सेटिंग, दिस फेनॉमेना नोन एज द फ्लॅश सेट ऑफ अ सिमेंट, इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हाय. आता हे क्विक सेटिंग कुणामुळे होतं असं विचारलेलं आहे. ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट इन अ सिमेंट म्हणलेलं आहे, अल्कलीज इन अ सिमेंट असं म्हणलेलं आहे, अँड ट्राय कॅल्शियम सिलिकेट असं म्हणलं. तर आपल्याला माहिती आहे हे पूर्णपणे कशामुळे होतं, C3A मुळे होतं. त्यासोबतच जे अल्कलीज असतात तेही थोड्या प्रमाणात याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे पहिलं तर आहेच, C3A मुळे तर क्विक सेटिंग होतं, अल्युमिना असतो तिथं, अल्युमिना मुळे तर होतच, त्यासोबतच अल्कली जे आहेत त्याही मुळे असतं. त्यामुळे 1 and 2 जे आहे हे 1 and 2 तुमचं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर थ्री बघा, द रेट ऑफ हीट ऑफ इव्हॉल्युशन ऑफ द फॉलोइंग फोर कंपाऊंड इन अ डिसेंडिंग ऑर्डर. चला सांगा, ऑर्डर विचारलेली आहे, ऑर्डर विचारलेली आहे सर्वांनी. क्वेश्चन नंबर थ्रीचा आन्सर सांगायचा आहे, ज्या तुम्हाला यामध्ये डिसेंडिंग ऑर्डर विचारलं, म्हणजे सगळ्यात जास्त हीट ऑफ इव्हॉल्युशन कुणाचे आहे आणि सगळ्यात कमी कुणाचे, असा क्वेश्चन आहे. सो यामध्ये बघा आता, सांगा सर्वांनी काय आहे, सगळ्यात जास्त हीट जे आहे हे कोण बाहेर टाकणार आहे, C3A सगळ्यात एक नंबरला जो असतो तो. त्यानंतर कोण टाकतो तुमचा, C3S. त्यानंतर कोण असतो, C4AF. आणि सगळ्यात मिनिमम कोण असतो, C2S. सो C3A म्हणजेच किती नंबर आहे, 3 नंबर. C3S म्हणजेच किती नंबर आहे, 1 नंबर. C4AF म्हणजेच किती नंबर आहे, 4 नंबर. आणि C2S म्हणजेच किती नंबर आहे, 2. सो 3, 1, 4, 3, 1, 4, 2. सो या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे, बी ऑप्शन सगळ्यांचा करेक्ट आलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर बी जो आहे हा सर्वांचा करेक्ट आलेला आहे. क्वेश्चन दिसत नसेल तर थोडस मी दरवेळेला खाली घेतो. ठीक आहे, बघा आता दिसत असेल, द बाउंड वॉटर, बाउंड वॉटर परसेंटेज रिक्वायर्ड फॉर कंप्लीट हायड्रेशन ऑफ अ सिमेंट इज अबाउट. बाउंड म्हणलेला आहे फक्त, चला, यस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बाउंड म्हणलेला आहे फक्त हायड्रेशन, कंप्लीट हायड्रेशन मध्ये दोन टाइपचे वॉटर लागतात. कुठले कुठले मगाशी सांगितले मी तुम्हाला, एक लागणार आहे बाउंड आणि एक लागणार आहे जेल वॉटर. ठीक आहे, तर यामधला बाउंड फक्त विचारलेला आहे, दोन्ही विचारलं नाही. कंप्लीट हायड्रेशन मध्ये बाउंड फक्त किती लागतं, तर बाउंड म्हणजे काय, जे केमिकल रिएक्शन साठी लागतं ते, तर हे असतं 23%. आणि जेल काय सांगितलं मगाशी मी तुम्हाला, 15%. असे मिळून टोटल किती होतात तुमचे, 38% होतात. सो बाउंड फक्त विचारलंय तर काय येईल, 23. सो क्वेश्चन केअरफुली रीड करायचं आहे. कंप्लीट म्हणलेलं आहे म्हणून 38 लिहायचं नाही, कंप्लीट हायड्रेशन म्हणलेलं आहे पण त्यामधलं बाउंड स्पेसिफिकली विचारलेलं आहे. सो 23 विल बी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 रीड करा, क्वेश्चन नंबर 5 रीड करा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट मॅच्ड करेक्टली. बघा, फ्रेश क्वेश्चन घेऊन आलेलो आजच्या सेशनमध्ये, थोडेसे तुम्हाला सुद्धा नवीन वाटतील, कन्सेप्ट क्लिअर होतील, कन्सेप्ट रिवाइज होतील, असे सगळे हे क्वेश्चन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट मॅच्ड करेक्टली. तर फाइननेस, नर्स अँड ब्लेन म्हणलेला आहे, कन्सिस्टन्सी, विकॅट म्हणलेला आहे, साऊंडनेस, ली चॅटेरियल म्हणलेला आहे. सो इथपर्यंत करेक्ट आहे, इथपर्यंत करेक्ट आहे. म्हणजे फाइननेस साठी 3 होत्या, त्यातली जी एअर परमिएबिलिटी आहे ती नर्स अँड ब्लेन असते.
ली पण म्हणतात त्या ठिकाणी. कन्सिस्टन्सी असेल आणि सेटिंग टाईम असेल दोघांसाठी पण विकेट असतं. हे बरोबर, हे बरोबर. साऊंडनेससाठी दोन असतात, ली चॅटेरियल आणि ऍटोक्लिओ, हे पण बरोबर. बट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी कोणते असते, चला चार्ट ऑप्शन मध्ये सांगा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी काय असतं. यस, ऑलरेडी काही जणांनी सांगितलेलं आहे, फ्लास्क युज करतो आपण ली चॅटेरियलचाच जो फ्लास्क आहे ज्यामध्ये केरोसिन आपण लिक्विड युज केलेलं असतं. सो हे इनकरेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी नॉट मॅच्ड करेक्टली असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो त्यामुळे ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर सिक्स सांगायचं आहे सर्वांनी, क्वेश्चन नंबर सिक्स सांगायचं आहे. चला सांगा सर्वांनी, हाय अल्युमिना सिमेंट इज अ प्रोड्युस्ड बाय फ्युझिंग टुगेदर अ मिक्सचर ऑफ. आत्ताच मगाशी सांगितलं मी, यामध्ये हाय अल्युमिना सिमेंट मध्ये काय मटेरियल वापरलेलं असतं. चला सांगा सर्वांनी. यस, चला सांगायचं आहे सर्वांनी, पटपट आन्सर सांगायचे आहेत सर्वांनी, ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर सिक्स, आता सांगितलं होतं मी तुम्हाला दोन मटेरियल्स असतील, लाईमस्टोन असेल आणि बॉक्साईट असेल, हे दोन मटेरियल्स इथं युज केलेले असतात. सो ऑप्शन ए जो आहे हा ऑप्शन ए असतो तुमचा. या ठिकाणी जवळपास हे 40% आणि जवळपास हे 40% आणि इतर आयर्न ऑक्साईड मिक्स करून 15% अशा पद्धतीचं आणि इतर मटेरियल्स तुमचे 5% जे आहेत अशा पद्धतीने हे हाय अल्युमिना सिमेंट यूज केलेलं असतं. म्हणून याला आपण पोर्टलँड सिमेंटच्या कॅटेगरीमध्ये घेत नाही. त्यासोबतच अल्युमिनाचं पर्सेंटेज जे आहे ऍटलिस्ट 32% जे आहे या ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि हे जे आहे जसं इंडस्ट्री असेल जिथे ऍसिडिक वॉटर येणार आहे अशा ठिकाणी मोस्टली याचा यूज केलेला असतो. सो ऑप्शन ए जो आहे, ऑप्शन ए तुमचा करेक्ट आहे. येस, हा जो सेशन आहे दोन्ही एक्झामिनेशनसाठी उपयोगी असणार आहे, कारण सिलेबसमध्ये फारसा कॉन्क्रीटचा असा काही चेंज नाही. दोन्हीकडे पण सिलेबस जो आहे कॉन्क्रीटचा हा सेमच आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सेम असल्यामुळे दोन्हीसाठी सुद्धा हा सेशन उपयुक्त असणार आहे. चला याचं सांगायचं आन्सर बघा, फोर मेन ऑक्साईड्स प्रेझेंट इन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आर. तुम्हाला ऑक्साईड्स दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे की असेंडिंग ऑर्डर सांगायचे आहे, असेंडिंग ऑर्डर सांगायचे आहे, डिसेंडिंग नाही, आता असेंडिंग विचारलेली आहे. त्यामुळं सगळ्यात मॅक्झिमम कुठला असतं, जास्त काही विचार करायची गरज नाही. आपण सांगितलेलं आहे काय होतं, हा सलीम हा वर्ड वापरायचा आहे कशासाठी, ब्रिक साठी. यल पुढे घेतलात तुम्ही, यल पुढे घेतलात की तुमचं काय तयार होतं, सिमेंटसाठीचा सिक्वेन्स तयार होतो. असेंडिंग विचारलेलं आहे त्यामुळे इकडून यायचं आपल्याला, असेंडिंग विचारलेलं त्यामुळे इकडून विचारलं. आता चारच दिलेले आहेत तुम्हाला, मॅग्नेशिया काही दिलेलं नाही. सो इथं हा फर्स्ट येणार असेंडिंग मध्ये, म्हणजेच आयर्न ऑक्साईड. दोन नंबरला अल्युमिना येणार, तीन नंबरला सिलिका येणार आणि चार नंबरला काय येणार आहे, लाईम येणार आहे. सो कुठं आहे बघा, हे इथं आहे, सी ऑप्शन मध्ये आहे. सो ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे. स्टेटमेंट स्वरूपात असतील, वन लाइनर असतील, दोन्ही पद्धतीचे मिक्स्ड क्वेश्चन्स असू शकतात. आपली तयारी सगळ्या टाईपच्या क्वेश्चनसाठी होणं गरजेचे आहे. चला मॅच द पेअर क्वेश्चन्स यासाठी घेतलेले आहेत, कारण यातून तुमचे बरेचसे पॉईंट्स कव्हर होतील. ठीक आहे, मॅच द पेअर यासाठी क्वेश्चन्स घेतलेले आहेत इथं. तर बघा काय म्हणलेलं, या साईडला टाईप ऑफ सिमेंट दिलेला आहे आणि या साईडला त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आहे. तर एअर एंट्रेनिंग पोर्टलँड सिमेंट का वापरतो आपण, त्यामध्ये एअरच्या बबल ज्या आहेत त्या इंटेन्शनली आपण या ठिकाणी ऍड केलेल्या असतात. ठीक आहे, ठीक आहे, प्रॅक्टिस करा. एमसीक्यूची न्यूमरिकलची पण प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. ओके, थिअरी लेक्चर हा युट्यूबला राहतील. लो हीट पोर्टलँड सिमेंट मध्ये काय केलेलं असतं, हीट ऑफ हायड्रेशन जे बाहेर पडत आहे त्याला कंट्रोल केलेलं असतं, त्याच्या अमाऊंटला कंट्रोल केलेलं असतं. हायड्रोफोबिक पोर्टलँड सिमेंटला कोटिंग प्रोव्हाइड केलेलं असतं जेणेकरून डॅमेजेस जे आहेत, मॉइश्चर डॅमेजेस आहेत हे कमी होतात. आणि त्यानंतर रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट मध्ये आपल्याला जास्त स्ट्रेंथ जे आहे लवकर मिळत असते. आता इकडे काय बघा, सुटेबल फॉर व्हेरी लार्ज स्ट्रक्चर्स असं आहे, अनसुटेबल फॉर व्हेरी लार्ज मासेस ऑफ अ कॉन्क्रीट असं आहे, ग्रेटर रेजिस्टन्स टू फ्रॉस्ट अटॅक आहे आणि सेफ स्टोरेज अंडर आता अनफेवरेबल कंडिशन. सो हे तर लगेच मला समजलं, लगेच हे समजलं मला. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आणखी काय काय आहे, हे जे फ्रॉस्ट ऍक्शन जे आहे ही तुमची एअर एंट्रेनिंग एजंटमुळे चांगली येते. ठीक आहे, तर हे थ्री असेल. त्यानंतर लो हीट पोर्टलँड सिमेंट जिथं लार्ज स्ट्रक्चर्स आहेत, जिथं क्वांटिटी ऑफ सिमेंट खूप जास्त लागणार आहे अशा ठिकाणी असेल. सो राहिलं काय, फक्त रॅपिड हार्डनिंग. रॅपिड हार्डनिंग मग काय राहिलं, अनसुटेबल फॉर व्हेरी लार्ज मासेस ऑफ कॉन्क्रीट, कारण काय होतं, लार्ज मासेसमध्ये हीट ऑफ हायड्रेशन वाढू शकते, क्रॅक येऊ शकतात. सो 3142 म्हणजे तुमचा हा सी ऑप्शन आहे. या पॉइंट वरून तुमचा हा डायरेक्टली ऑप्शन तुम्हाला लगेच समजू शकतो. सो सी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल. चला सेम तसंच आणखी एक मॅच द पेअर आहे,
आणखी एक मॅच द पेअर आहे. चला एका साईडला टायपर आहे, टाईप ऑफ सिमेंट आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बघा यातून तुमचे सगळे टाईप जे आहेत ते टाईप तुमचे या ठिकाणी कव्हर होणार आहेत. हा ऑप्शन से डायरेक्टली लगेच समजणार आहे. एक जरी तुम्हाला करेक्ट समजलं की लगेच समजतं. हाय स्ट्रेंथ पोर्टलँड सिमेंट आहे, सुपर सल्फेटेड सिमेंट आहे, हाय अल्युमिना सिमेंट आहे आणि रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट आहे. इकडे काय बघा, शुड नॉट बी युज्ड विथ एनी ऍडमिक्शर्स. तर हे अल्युमिना जे असतं याला आपल्याला ऍडमिक्शर्स लागतं हे लक्षात ठेवा. त्यानंतर इट इज एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स टू केमिकल अटॅक, म्हणजेच कुठलं असतं सुपर सल्फेटेड, हे केमिकल अटॅकला जे आहे हे रेजिस्ट करतं. गिव्ज हायर रेट ऑफ हीट ऑफ डेव्हलपमेंट ड्युरिंग हायड्रेशन, ज्याचा रेट खूप जास्त असतो जे रॅपिड असतं, तर हे तीन. आणि हॅज हायर कंटेंट ऑफ ट्राय कॅल्शियम सिलिकेट, म्हणून आपल्याला हाय स्ट्रेंथ जे आहे मिळते. सो 4213 म्हणजेच कुठला असणार आहे, हा डी ऑप्शन असणार आहे. सो या ठिकाणी बऱ्याच जणांनी करेक्ट ऑप्शन सांगत आहेत, याचाच अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे, चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन झालेली दिसत आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा. आता क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर सर्वांनी सांगायचा आहे. काय दिले बघा, इफ पी इज द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ अ सिमेंट, द अमाऊंट ऑफ अ वॉटर युज्ड इन द कंडक्टिंग द इनिशियल सेटिंग. बघा इनिशियल सेटिंग असू दे, फायनल सेटिंग असू दे, मगाशी सांगितले मी तुम्हाला किती यूज करतो आपण, 0.85. किती यूज करत आहोत, 0.85. साउंडनेस असेल तर किती होतं, 0.78 होतं. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ साठी P/4+3 होतं, त्यामध्ये टेन्साईल असेल तर आणखी P/5+ तुमचं जे आहे हे चेंजेस होणार आहेत. क्वेश्चन नंबर 11 बघा. आता क्वेश्चन नंबर इलेव्हन काय म्हणलेलं आहे बघा, इन्क्रीज इन अ फाईननेस ऑफ अ सिमेंट. आता इन्क्रीज इन अ फाईननेस जे आहे, हा या साउंडनेस साठी 0.78 अगदी बरोबर आहे. फाईननेस इन्क्रीज होणं म्हणजेच काय हे समजून घ्या, पार्टिकल साईज जी आहे ही फाईन होणं. फाईननेस इन्क्रीज म्हणजेच काय, पार्टिकल साईज डिक्रीज होणं म्हणजे फाईन होणं, ठीक आहे. किंवा सरफेस एरिया जो आहे हा सरफेस एरिया इन्क्रीज होणं. हे झाल्यामुळे काय होतं की हायड्रेशन रिएक्शन जे आहे ही हायड्रेशन रिएक्शन चा रेट वाढतो, म्हणजे ही रिएक्शन फास्ट होते आणि स्ट्रेंथ जे आहे ही आपल्याला फास्ट मिळते किंवा लवकर मिळते, ठीक आहे. हे असतं फाईननेसमुळे. सो रिड्युसेस द रेट ऑफ रेट चुकीचं आहे, इन्क्रीजेस द रेट ऑफ स्ट्रेंथ बरोबर आहे, रिड्युसेस द रेट ऑफ डिटोरिएशन आहे. पुढे बघूया आणखी, डिक्रीजेस द रेट ऑफ स्ट्रेंथ म्हणलेलं आहे हे पण चुकीचं आहे. आणि इथं काय म्हणलेलं आहे बघा, इन्क्रीजेस द रेट ऑफ स्ट्रेंथ, बट स्ट्रेंथ वाढते बट त्यासोबतच श्रिंकेज होण्याचे चान्सेस सुद्धा जे आहे हे वाढतात, म्हणून डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. जर जास्तच ग्राइंडिंग केलं तुम्ही, जास्तच पार्टिकल साईजला फाईन केलं, तर त्या ठिकाणी तुमचं श्रिंकेज म्हणजे व्हॉल्यूम चेंज होतो. श्रिंकेज म्हणजेच काय, व्हॉल्यूम चेंज जो आहे हा चेंज तुमचा असतो, ठीक आहे. पाच ऑप्शन येईल का, IBBS ला असतं शक्यतो पाच ऑप्शनचं, इथं तरी वाटत नाही. इथं चार ऑप्शन्सच राहील TCS पॅटर्न नुसार. IBPS असेल तर पाच ऑप्शन मोस्टली असतात, ठीक आहे. इथं चारच ऑप्शन्स असतील असं तुम्ही अज्यूम करा. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 12, परत टेस्ट आहेत आणि इकडे प्रॉपर्टी कुठल्या टेस्ट साठी, म्हणजे कोणती टेस्ट कोणत्या प्रॉपर्टी साठी असा क्वेश्चन आहे. विकॅट अपॅरेटस दिले, ली चॅटेरियल अपॅरेटस दिले, स्लंप टेस्ट दिले आणि फाईननेस मॉड्युलस दिले. सो विकॅट अपॅरेटस एक तर आपण सेटिंग टाइमसाठी किंवा कन्सिस्टन्सीसाठी परफॉर्म करतो. सो इथं जे आहे हे इनिशियल सेटिंग दिलेलं आहे, सो इथं 2 असेल. ली चॅटेरियल अपॅरेटस जे आहे साऊंडनेस साठी, म्हणजे फ्री लाईम किती आहे हे आपल्याला समजतं. आणि फ्री मॅग्नेशिया सुद्धा हवा असेल तर ऍटोक्लेव्ह जे आहे हे ऍटोक्लेव्ह सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यूज करावं लागतं, जर मॅग्नेशियाचं सुद्धा फ्री मॅग्नेशिया जर पाहिजे असेल तर. स्लंप टेस्ट जे आहे ही वर्कॅबिलिटीसाठी असते. आणि फाईननेस मॉड्युलस जो आहे तुम्हाला रिलेटिव्ह साईज सांगतो, म्हणजेच 2134. सो 2134 जे आहे हे ऑप्शन डी ला दिलेला आहे, ऑप्शन डी जे आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल काहीच मेन्शन नाही, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसेल, सहजा मोस्टली निगेटिव्ह मार्किंग नसेल, तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर इन्स्ट्रक्शन केअरफुली रीड करा, ठीक आहे. आता तरी वाटत नाही निगेटिव्ह मार्किंग असेल असं, बट एक्झामिनेशनच्या वेळेला न चुकता जो सुरुवातीला 10 मिनिटं तुम्हाला आधी घेतात, 15 मिनिटं आधी घेतात इन्स्ट्रक्शन वाचायला जो वेळ मिळतो, त्यामध्ये केअरफुली सगळ्या इन्स्ट्रक्शन रीड करा. क्वेश्चन नंबर 13 बघा, फॉर मरीन वर्क, मरीन म्हणजेच काय आठवलं पाहिजे, लगेच तुम्हाला सल्फर अटॅक लगेच आठवला पाहिजे, सल्फरशी रिलेटेड आहे हे आठवलं पाहिजे. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं बघा, बेस्ट सुटेड सिमेंट इज, तर जे नॉर्मल ओपीसी असतं आपलं तर त्या ठिकाणी सल्फर अटॅकचे चान्सेस जास्त असतात. मग आपल्याला त्याचं सल्फर रजिस्टिंग, सुपर सल्फेटेड सिमेंट असे वापरावे लागतात, किंवा
ज्यामध्ये मिनरल ऍडमिक्सचर्स वापरलेले आहेत, म्हणजे ज्याला आपण पीपीसी म्हणतो, किंवा ज्यामध्ये तुम्ही फ्लाय ऍश यूज केलेला आहे, स्लॅग यूज केलेली आहे, किंवा ब्लास्ट फर्नेस स्लॅग म्हणतो आपण त्याला, असे जे सिमेंट्स आहेत, तर असे जे सिमेंट्स काय करतात, क्वांटिटी ऑफ सिमेंटला रिप्लेस करतात हे मिनरल ऍडमिक्सचर्स. मग सिमेंट कमी झाल्यामुळे सल्फर अटॅकचे चान्सेस सुद्धा कमी होतात. त्यामुळं इथं दिलेल्या ऑप्शन पैकी जर बघितलं आपण तर ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट इथं करेक्ट आहे. सुपर सल्फेटेड किंवा सल्फर रेजिस्टिंग सिमेंट किंवा पीपीसी हेही ऑप्शन या क्वेश्चन साठी करेक्ट असू शकतात. ऑप्शन वरून तुम्हाला जावं लागेल. क्वेश्चन नंबर 14 बघा. आता क्वेश्चन नंबर 14 काय दिले बघा, परत विकॅट निडल्स दिलेला आहे. विकॅट्स निडल माहिती आपल्याला सेटिंग साठी असतात इथं बघा. त्यानंतर एक ऍडिशनल पॉइंट, ज्यांना माहित नसेल त्यांनी हे नोट डाऊन करून ठेवा. हे जे आहे मिचेलिस कंपाउंड लिव्हर जे आहे हे टेन्साइल स्ट्रेंथ साठी असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ली चॅटेरियल अपॅरेटस जे आहे हे परत साउंडनेस साठी असतं, आणि टर्बिडिटी मीटर जे आहे सरफेस एरिया म्हणजे फाईननेस साठी असतं. सो 1342 म्हणजेच बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट आहे. असे जर काही ऍडिशनल गोष्टी आल्या ज्या माहितीच नाहीत आपल्याला, घाबरून जायचं नाही, बाकीच्या तिघांच्या जोड्या लावून घ्यायच्या आणि त्यावरून ऑप्शन तुम्हाला लगेच समजणार. म्हणजे आपल्याला विकॅट माहित असतं, ली चॅटरियल माहित असतं, टर्बिडिटी मीटर मी बऱ्याचदा सांगितलंय, हा थोडासा नवीन आहे कंपाऊंड असं जर वाटत असेल तुम्हाला तर या बाकीचे तीन पहिल्यांदा जोड्या लावून घ्यायच्या आणि मग ऑप्शन वरून तुम्हाला आन्सर जे आहे सांगायचं असतं. हे लॉजिक या ठिकाणी तुम्हाला लॉजिक जे आहे लॉजिक लावून तुम्हाला क्वेश्चन काही ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतील. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15. परत मॅच द पेअरचे क्वेश्चन जास्त घेण्याचे इथं हेतू असा आहे की तुमचे कन्सेप्ट जास्त रिवाइज होतात, म्हणून इथं मी जास्त मॅच द पेअरचे क्वेश्चन कलेक्ट केलेले आहेत. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला टाईप ऑफ सिमेंट रॅपिड हार्डनिंग, क्विक सेटिंग, हाय अल्युमिना आणि लो हीट असं दिलेलं आहे. सो मगाशी सांगितलं इंडस्ट्रीच्या ठिकाणी आपल्याला मोस्टली हाय अल्युमिना वापरायचा आहे, सो इथं 1 येईल. रॅपिड हार्डनिंग जे आहे रिपेअरिंग साठी आपण वापरतो, सो इथं 5 येईल. क्विक सेटिंग जे आहे अंडर वॉटर साठी वापरतो, सो इथं 3 येईल. आणि लो हीट जे आहे डॅमच्या ठिकाणी यूज करतो. सो 5312 जे आहे हे बी च्या ठिकाणी आहे. सो ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे. तर असे काही या सिमेंटचे क्वेश्चन जे आहेत, जे मॅक्झिमम कन्सेप्ट जे आहेत सिमेंटशी रिलेटेड, हे या ठिकाणी आपण इथं कव्हर केलेले आहेत. सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर वर्कॅबिलिटी रिड्यूस होते का, कशी सर? तर बघा, सरफेस एरिया जो आहे हा ऍग्रीगेटचा, ठीक आहे, ऍग्रीगेट बद्दल आहे हे. ऍग्रीगेटचा जर सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे वॉटर लागतं, जे आपण वॉटर ऍड करतो, ते सगळ्यात पहिल्यांदा काय करतं, ऍग्रीगेटला पूर्णपणे वेट करून टाकतं, सरफेसला पूर्ण त्याच्या वेट करून टाकतं, तरच पुढे जाऊन ते आपलं बॉन्डिंग वगैरे मिक्सिंग वगैरे होतं. मग जर ऍग्रीगेटचा सरफेस एरिया जास्त असेल तर तुमचं जास्त वॉटर जे आहे हे वेट करण्यातच वाया जाईल आणि मग राहिलेलं कुठेतरी ते कॉन्क्रीटला वर्केबल बनवण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून सरफेस एरिया जितका ऍग्रीगेटचा जास्त असेल तितकं आपल्याला वर्केबिलिटी जी आहे डिक्रीज होत असते. म्हणून तर राउंडेड जे ऍग्रीगेट्स असतात ज्याचा सरफेस एरिया मिनिमम असतो, असे राउंडेड ऍग्रीगेट्स तुमच्या वर्केबिलिटीला इम्प्रूव्ह करतात. क्लिअर आहे का? कुणी क्वेश्चन विचारला होता? पूजा यांनी क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे, ओके. आता ऍग्रीगेट बघा, ऍग्रीगेट मध्ये महत्वाचे ऍग्रीगेट आणि वॉटरशी रिलेटेड जे इनग्रेडियंट्स आहेत सेकंड पार्ट मध्ये जे बघणार आहोत आपण, यामध्ये महत्वाचं आहे क्लासिफिकेशन. याचं थोडंसं मी शॉर्टमध्ये रिव्हिजन बघूयात आपण 2 ते 5 मिनिटांमध्ये, लगेच परत एमसीक्यू कडे वळूयात. क्लासिफिकेशन मध्ये बेस्ड ऑन साईज फाईन ऍग्रीगेट, कोर्स ऍग्रीगेट जे 4.75 mm क्रायटेरिया आहे त्यावरून ठरवतो. त्यानंतर लाईट वेट ऍग्रीगेट, नॉर्मल वेट ऍग्रीगेट आणि हेवी वेट ऍग्रीगेट असंही क्लासिफिकेशन असतं. त्यानंतर स्मूथ टेक्स्चर, रफ टेक्स्चर असंही असतं. राउंडेड असेल, अँग्युलर असेल, पार्टली राउंडेड असेल, किंवा फ्लॅकी असेल, किंवा इलॉंगेटेड असेल, असं शेपवरून सुद्धा हे क्लासिफिकेशन तुमचं ऍग्रीगेटचं केलं जातं. तर हे बरेचसे ऍग्रीगेट, त्याचं सोर्स कुठलं आहे, नॅचरल आहे की मॅनमेड आहे, आर्टिफिशियल आहे, हेही असतं. त्यासोबतच पॅरेंट रॉक कुठलं आहे, इग्नियस आहे का, मेटामॉर्फिक आहे का, सेडिमेंटरी आहे, यावरून सुद्धा याचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. सो क्लासिफिकेशन, त्यासोबतच साईज असेल, शेप असेल, याचे इफेक्ट्स काय होतात, स्ट्रेंथवर असतील, वर्कॅबिलिटीवर असतील, हे आपल्याला डिस्कस करायचं. जसं की राउंडेड शेप जे आहेत हे राउंडेड शेप तुम्हाला वर्कॅबिलिटीला इम्प्रूव्ह करतात, ठीक आहे. सर ऑफलाईन, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर यानंतर बघा, आता
साइज शेप सांगितले मी तुम्हाला, राउंडेड असेल तर वर्कॅबिलिटी जास्त देतात, त्यासोबतच जर अँग्युलर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंथ जास्त देतात. साईजनुसार प्रॅक्टिकल कन्सिडरेशन वेगळे असतात, थेरॉटिकल कन्सिडरेशन असतात. साईज जर तुमच्या पार्टिकल साईज वाढत असेल तर सर्फेस एरिया तुमचा कमी होतो, सर्फेस एरिया कमी झाल्यामुळे वर्कॅबिलिटी तुमची जास्त होऊ शकते. कुणाच्या ऍग्रीगेटचा सर्फेस एरिया कमी झाली तर वर्कॅबिलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. तर साईज आणि शेपचे फॅक्टर्स इथे तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या टेस्ट ऍग्रीगेटच्या टेस्ट ज्या आहेत, तर ऍग्रीगेटच्या टेस्ट ज्या आहे, सर्फेस एरिया राउंडेडचा कमी असतो, ठीक आहे, ज्यांनी म्हणलेला आहे राउंडेड बद्दल. तर राउंडेड राउंडेड हा असा एक शेप आहे तुमचा की ज्याचा सर्फेस एरिया कमी असतो. बघा तुम्ही वॉटरचे मॉलिक्युल्स बघा, नेहमी कुठेही बघितलं तर राउंडेड शेप दिसतात, कारण का सर्फेस टेन्शन मुळे तिथं सर्फेस एरिया नेहमी कमी करत कमी कमी होत जातो. मग सर्फेस एरिया कमी कुठं असतो राउंडेड मध्ये? कुणी तुमच्यापैकी वॉटर क्युबिकल शेपमध्ये रेक्टॅंग्युलर शेपमध्ये असं बघितलं का? बघा वॉटरचे पार्टिकल राउंडेडच असतात, कारण का सर्फेस एरिया तिथं कमी राहतो. टेस्ट जर बघितलं तर टेस्ट वेगवेगळे असतील. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट, जर फाईन ऍग्रीगेटस असतील तर पिक्नोमीटर, पिक्नोमीटर, आणि जर कोर्स ऍग्रीगेट असतील, कोर्स ऍग्रीगेट असतील तर त्यामध्ये वायर बास्केट मेथड हे वापरतो. ऍक्च्युअली याला साईजशी रिलेटेड थोडेसे आणखी डिटेलमध्ये आहेत, बट एक टेंटेटिव्हली तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ढोबळ मानानं की फाईन असेल तर पिक्नो वापरायचं, पिक्नोमीटर वापरायचं आहे, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर वायर बास्केट, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर शेपसाठी दोन असतात, प्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स असे दोन असतात. यामध्ये तुम्हाला लेंथ गेज आणि तुमचा जे थिकनेस गेज आहे तो यूज करायचा असतो. इथं 3/5 पेक्षा कमी असणं गरजेचं असतं थिकनेस, आणि 1.8 टाइम्स ऑफ मीन डायमेन्शन, मीन डायमेन्शन. इथं लेस पाहिजे आणि इथं ग्रेटर पाहिजे. इथं थिकनेस गेज वापरला जातो, इथं लेंथ गेज वापरला जातो, ठीक आहे. हा सेशन महेश सीए साठी सुद्धा युजफुल आहे. हा यस, हे जे आहे लेस दॅन 10 mm अगदी बरोबर आहे, आणि हे ग्रेटर दॅन 10 mm जर स्पेसिफिकली जर तुम्हाला साईज विथ रिस्पेक्ट टू एज पर आयस कोड सांगायचं असेल तर हा सेशन सीए साठी सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता सीए ला सुद्धा सेम तुमचा कंटेंट आहे, त्यामुळे हे तुम्हाला सीए साठी युजफुल आहे. हे शेपसाठी अशा पद्धतीने असेल. त्यानंतर मेकॅनिकल 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 प्रॉपर्टीज मध्ये तुमची स्ट्रेंथ प्रॉपर्टी चेंज करायची असेल, चेक करायची असेल तर क्रशिंग व्हॅल्यू आणि नो 10% फाईन असे एक टेस्ट असते तुमची. 10% फाईन अशी एक टेस्ट असते, बट क्रशिंग व्हॅल्यूला जास्त तिथे इम्पॉर्टन्स दिलं जातं. त्यानंतर टफनेस हवा असेल, टफनेस जर हवा असेल तर त्यासाठी इम्पॅक्ट व्हॅल्यू असते, आणि जर तुम्हाला हार्डनेस किंवा वेअरचं तुमच्या सर्फेसशी रिलेटेड जर पाहिजे असेल, सर्फेसची वेअरिंग ऍक्शन पाहिजे असेल तर अब्रेझिव्ह व्हॅल्यू म्हणजेच तुमचं जे लॉस एंजेलिस टेस्ट आहे ही तिथं परफॉर्म करायची असते. इथं तुमचा वेअरिंग कोर्स असेल तर 30% पेक्षा कमी पाहिजे सगळ्याचे लिमिट्स, आणि जर नॉन वेअरिंग असेल तर या दोघांसाठी 45 आणि इथं 50% काही ठिकाणी दिलेलं आहे. सो अशा या सगळ्या टेस्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच दोन महत्वाच्या गोष्टी असतात, बल्किंग ऑफ अ सँड, जे सर्फेस मॉइश्चरमुळे सर्फेस टेन्शनमुळे व्हॉल्यूम इन्क्रीज होतो त्याला बल्किंग ऑफ अ सँड असं म्हणतात, आणि अल्कली ऍग्रीगेट रिएक्शन, जे अल्कली असते तुमच्या सिमेंटमधले आणि जे सिलिशियस पार्टिकल्स असतात ऍग्रीगेट्समधले त्याच्या रिएक्शनला अल्कली ऍग्रीगेट रिएक्शन असं म्हणतात, यामुळे तुमचे क्रॅकिंग होतं. तर हा सगळा पार्ट तुमचा ऍग्रीगेटशी रिलेटेड महत्वाचा आहे. चला आता परत क्वेश्चनकडे वळूयात. इथं आणखी तुमच्या कन्सेप्ट रिवाईज होतील, टॉपिक्स रिवाईज होतील. चला क्वेश्चन नंबर 16 सांगायचा आहे सर्वांनी. चला पटपट सांगा. हायवे मध्ये सुद्धा सेम अशाच टेस्ट ऍग्रीगेट साठी असतील. सीए साठी 75 क्वेश्चन्स आहेत आणि लिमिटेड सब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये तुमचे 10 ते 15 क्वेश्चन जे आहेत हे तुम्ही सीए साठी विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. चला बऱ्यापैकी सर्वांनी आन्सर दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऍग्रीगेट गिव्ह मॅक्झिमम स्ट्रेंथ म्हणलेला आहे, तर मॅक्झिमम स्ट्रेंथ जे आहे अँग्युलर किंवा क्युबिकल ऍग्रीगेट जे आहेत हे देतात, आणि मॅक्झिमम वर्कॅबिलिटी जे आहे, मॅक्झिमम वर्कॅबिलिटी जे आहे हे राउंडेड देतात, ठीक आहे. स्ट्रेंथ विचारलं तर क्युबिकल लक्षात ठेवायचं किंवा अँग्युलर लक्षात ठेवायचं आहे, कारण का तर तिथं इंटरलॉकिंग चांगलं राहतं, इंटरलॉकिंग जे आहे हे चांगलं राहतं. द मॅक्झिमम बल्किंग ऑफ अ सँड, तर हे बल्किंग ऑफ अ सँड मॉइश्चर कंटेंट जसं इन्क्रीज होतं तसं वाढत जातं, आणि एका पॉइंटला येऊन हा व्हॉल्यूम जो आहे हा मॅक्झिमम होतो.
मग वॉल्यूम जर तुमचं मॉइश्चर आणखी वाढत गेलं तर जी वॉटरच्या भोवती सरफेस सँडच्या भोवती जी तुमची अशी वॉटरची फिल्म फिल्म तयार झालेली ही ब्रेक होऊन जाते आणि परत एअर सगळं बाहेर पडतं आणि व्हॉल्यूम परत डिक्रीज होतं. तर हे सर्वसाधारणपणे 4-6% पर्यंत मॅक्झिमम राहतं. सो इथं ऑप्शन जो दिलेला आहे हा 5% दिलेला आहे तुमचा. सो फर्स्ट ऑप्शन आहे हा करेक्ट असेल. त्यासोबतच आणखी एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचं आहे की जसं फाईननेस वाढतं, फाईन पार्टिकल्स वाढतात, तसंच तुमचं हे बल्किंग ऑफ सँड सुद्धा जे आहे हे वाढतं. म्हणजे फाईन अग्रिगेटला जास्त प्रमाणात हे तुमचं बल्किंग असू शकतं. सीए साठी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सर्वे आणि इस्टिमेशन हे 5 सब्जेक्ट तरी तुमचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. मग ड्रॉइंगचा पार्ट, कॅडचा पार्ट, इन्व्हायरमेंटचा थोडासा पार्ट आहे, स्टीलचा थोडा पार्ट आहे, फाउंडेशनचा थोडा पार्ट आहे, तुमचे बिल्डिंग सर्व्हिसेसचा थोडासा पार्ट आहे. हे ऍडिशनल मिसलिनियस स्मॉल टॉपिक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असू शकतात. ठीक आहे. तर अँग्युलर दिला नाही तो ऑप्शन म्हणून क्युबिकल आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. द अग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू ऑफ अ कोर्स अग्रिगेट विच इज युज्ड फॉर मेकिंग कॉन्क्रीट विच इन अ टर्न इज युज्ड फॉर द पर्पज अदर दॅन वेअरिंग म्हणलेला आहे. जे वेअरिंग कोर्सेस असतात, जे वेअरिंग कोर्सेस असतात हे सोडून इतर ठिकाणी जर मी अग्रिगेट युज करत असेल तर क्रशिंग व्हॅल्यूला लिमिट काय असतं असा क्वेश्चन आहे. अशा केसमध्ये क्रशिंग व्हॅल्यूला काय लिमिट असतं? तर क्रशिंग व्हॅल्यूला या ठिकाणी लिमिट काय असणार आहे तुमचं 45%. काय असणार आहे? 45%. ठीक आहे श्रुती, असू दे. चला नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग कोर्स अग्रिगेट रिक्वायर्ड मिनिमम सिमेंट पेस्ट. या दिलेल्या शेपमध्ये मिनिमम सिमेंट पेस्ट जी आहे ही कोणत्या अग्रिगेटला लागते असं विचारलेलं आहे. तर हे डिपेंड असतं. लेक्चर आवर्स तर माहित नाही मला किती वेळ चालेल, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. आवर्स तर असं काही ठरवून आलेलं नाही मी. ठीक आहे. जोपर्यंत 50 questions घ्यायचे आहेत आपल्याला महत्वाचे असे वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे, 50 questions आले की लेक्चर एंड होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा, जर बघितलं आपण तर सगळ्यात वाईड्स जे आहेत एअर वाईड्स जे आहेत हे तुमच्या राउंडेड मध्ये कमी असतं. जवळपास 32% च्या आसपास हे मॅक्झिमम एअर वाईड्स तयार होऊ शकतात. बाकी इतर ठिकाणी आणखी वाढतात हे. त्यामुळे जिथं वाईड्स कमी आहेत अशा ठिकाणी पेस्ट कमी लागेल. जिथं वाईड्स कमी आहेत अशा ठिकाणी पेस्ट कमी लागेल मला. त्यासोबत सरफेस एरिया सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. सो या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन जो आहे हा फर्स्ट ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा. अॅग्रिगेट्स अफेक्टिंग ड्युरेबिलिटी ऑफ अ कॉन्क्रीट. ह्या चार पैकी ड्युरेबिलिटी ला अफेक्ट करणार मेनली रिस्पॉन्सिबल कोणता शेप आहे ड्युरेबिलिटीला अफेक्ट करणार? तर कुठला असणार आहे तुमचा? फ्लॅकी. हा आपल्याला अजिबात ठेवायचा नसतो. ठीक आहे. ओके. हा उद्या पण सेशन घ्या म्हणत आहेत, नक्की घेऊयात. तर या ठिकाणी नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन नंबर 21. द बेस्ट रिफ्लेक्शन ऑफ अ स्ट्रेंथ ऑफ अ कोर्स अग्रिगेट. स्ट्रेंथ साठी 2 tests दिल्या होत्या बट त्यातली बेस्ट कुठली आहे असं विचारलेलं आहे. जे मोस्टली आपण यूज करतो ती कुठली आहे? तर क्रशिंग जी टेस्ट असते, क्रशिंग व्हॅल्यू जी असते तर ती आपल्याला स्ट्रेंथ सांगते. त्यासोबतच इम्पॅक्ट जे आहे टफनेस हार्डनेस म्हणजे सरफेसशी रिलेटेड आहे. 10% फाईन सुद्धा स्ट्रेंथशीच असते बट या दोघांमध्ये मोस्टली कुठली वापरतो आपण? क्रशिंग जे आहे मोस्टली वापरतो. दोन्ही पण स्ट्रेंथच्याच आहेत. ठीक आहे. दोन्ही पण स्ट्रेंथ बट मोस्ट आपण कुठली वापरतो या ठिकाणी? क्रशिंग जे आहे ही क्रशिंग जास्त यूज केली जाते. ज्यांना माहित नाही त्यांनी ह्या टेस्टचं पण नाव लिहून घ्या. क्रशिंग सारखीच थोडीफार असते, थोडीफार फॉर्म्युलामध्ये चेंजेस केलेले असतात. 10% फाईन. ओके. नेक्स्ट वन. काय करतो आपण? क्रशिंग मध्ये असेल, इम्पॅक्ट मध्ये असेल, 12.5 mm च्या सीव मधून 10 mm च्या पार्टिकल. हे बघा, हे सगळ्यात पहिल्यांदा 12.5 मग 10 mm. यामध्ये लोड देतो आपण. ग्रॅज्युअल लोड दिला तर क्रशिंग, सडन लोड दिला तर इम्पॅक्ट, आणि त्यानंतर फायनली आपण 2.36 याच्यावरून पार्टिकल पास करतो. जे पार्टिकल पास झालं त्याचं वेट, ओरिजिनल वेट याचा रेशो घेतो. यालाच क्रशिंग व्हॅल्यू किंवा इम्पॅक्ट व्हॅल्यू डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ लोडिंग तुमचं कसं आहे या ठिकाणी आपण त्याला हे दोन नावं देतो. त्यानंतर ही पण सेम तशीच असते, थोडेसे फॉर्म्युले यामध्ये बदललेले असतात. हार्डनेस म्हणूयात आपण, तर किंवा अब्रेशन व्हॅल्यू जर बघायची झाली, तिसरी जी महत्वाची टेस्ट असते, तर त्यासाठी वेगवेगळे ग्रेड असतात कॉन्क्रीटचे. ए बी सी डी ई एफ जी असे ग्रेड असतात. 5 kg किंवा 10 kg सॅम्पल वापरलेलं असतं. 5 kg असेल तर 500 rotations दिले जातात ड्रमला, आणि जर 10 kg असेल तर 1000. हे पूर्ण झाल्यानंतर इथं मात्र तुमची साईज बदलली जाते आणि त्यानुसार परत पार्टिकल पास केले जातात. ते पास होतात, त्याचं वेट ओरिजिनल वेट तुम्हाला अब्रेशन व्हॅल्यू मिळणार आहे. नेक्स्ट बघा. आता
क्वेश्चन नंबर 22, विच ऑफ द फॉलोइंग पेयर इज नॉट मॅच्ड करेक्टली. चला आता हे तुम्ही सांगू शकता. आयएस यस इम्पॅक्ट टफनेससाठी आहे. 10% फाईन एक एक्स्ट्रा टेस्ट आहे तुमची, जी कॉम्प्रेसिव्ह सारखीच असते, क्रशिंग सारखीच असते, बट फॉर्म्युले थोडेसे वेगळे असतात त्यामध्ये. बाकी जवळपास थिअरी तशीच राहते, प्रोसिजर तशीच राहते, फक्त नाव लक्षात ठेवा. ऍडिशनल डेप्थ मध्ये आलेत तर हे नाव लक्षात ठेवा. तर बघा यापैकी चुकीचं जे आहे, कोर्स ऍग्रिगेट साठी मेन्शन केलेलं आहे त्यांनी, मेन्शन करताना कोर्स ऍग्रिगेट साठी म्हणलेलं आहे. तर चुकीचं कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर आणि ग्रेटर दॅन 10 mm स्पेसिफिकली म्हणलेलं आहे, ग्रेटर दॅन 10 mm असं स्पेसिफिकली म्हणलेलं आहे. सो चला सर्वांनी सांगा, ग्रेटर दॅन 10 mm म्हणला तुम्हाला लगेच अंदाज आलेला असेल. सो पहिला आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ साठी आताच सांगितले मी तुम्हाला, दोन टेस्ट आहेत. सो ही पण एक असते टेस्ट, बरोबर आहे. टफनेस इम्पॅक्ट बरोबर आहे, हार्डनेस बरोबर आहे, अब्रेशन. बट ग्रेटर दॅन 10 mm असल्यामुळं हे पिक्नोमीटरच्या ऐवजी काय वापरावं लागलं असतं, वायर बास्केट युज करावं लागलं असतं. वायर बास्केट टेस्ट इथं युज करावी लागली असते. सो हे चुकीचं आहे, म्हणजेच या ठिकाणी डी ऑप्शन जो आहे हा आपल्याला सिलेक्ट करावा लागेल, कारण चुकीचं विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 22 हा एक ऍडिशनल पॉईंट आहे बघा, ज्यांना माहीत नसेल त्यांनी लिहून घ्या नोटमध्ये. डेप्थ लेवलला गेले, रेफरन्स बुक मधला क्वेश्चन आहे, त्यामुळे त्यांनी जर हे रेफरन्स बुक युज केलं तर हे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. काय दिले बघा, द डिफरन्स इन अ 7 days कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ क्यूब अँड सिलेंडर प्रिपेअर्ड विथ द इम्प्युअर अँड प्युअर वॉटर. म्हणजे सपोज नॉर्मल वॉटर आपलं आणि ज्यामध्ये खूप जास्त इम्प्युरिटीज आहेत असं वॉटर जर मी युज केलं तर डिफरन्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मध्ये कितीपर्यंत तुमचा परमिटेड असतो, तर कितीपर्यंत असतो हे लक्षात ठेवा, 10% पर्यंत परमिटेड असतो. 10% पर्यंत हा तुमचा जो आहे हा परमिटेड असतो. सो हे एक ऍडिशनल पॉईंट लक्षात ठेवा, ज्यांना माहीत नाही, ज्यांना माहीत असेल चांगली गोष्ट आहे. द अप्पर लिमिट ऑफ अ सस्पेंडेड पार्टिकल्स इन अ वॉटर फॉर द प्रिपरेशन ऑफ अ कॉन्क्रीट. तर हे वॉटरचा एक चार्ट असतो बघा, चार्ट मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड राहील, हा रेकॉर्डेड राहील पण शक्यतो आता चेक करा, आताच बघून घ्या. सो या ठिकाणी काय राहतं, 2000 जे आहे हे 2000 या ठिकाणी लिमिट जे आहे हे करेक्ट राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट जे आहे बघा, परत एक ऍडिशनल पॉईंट डेप्थ लेवलचा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स द इफेक्ट ऑफ अ सी वॉटर ऑन हार्डन कॉन्क्रीट. सी वॉटर जे आहे या सी वॉटरचा इफेक्ट विचारलेला आहे जेव्हा कॉन्क्रीट हार्डन असणार आहे त्यावेळेला. सी वॉटर मुळे स्ट्रेंथ वाढेल का, तर नाही, अजिबात वाढणार नाही. स्ट्रेंथ रिड्यूस होईल का, यस रिड्यूस होईल. सेटिंग रिटार्ड म्हणलेलं आहे, तर ऍक्च्युली इथं तुमचं सेटिंग जे आहे सेटिंग वाढतं लक्षात ठेवा, सेटिंग जे आहे फास्ट होतं उलट. त्यानंतर डिक्रीज इज ड्युरेबिलिटी, करेक्ट आहे. ड्युरेबिलिटी काय होणार आहे तुमची, या ठिकाणी कमी होणार आहे. सो या ठिकाणी ऑप्शन तुमची स्टेटमेंट 2 आणि 4 जे आहे हे 2 आणि 4 करेक्ट आहे, म्हणजेच ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे. तर हे एक थोडंसं ऍडिशनल पॉईंट होता. आता बघूयात कॉन्क्रीट कट बघूयात. आता थर्ड जो येतो तुमचा महत्वाचा जो चॅप्टर येतो, म्हणजे इनग्रेडियंट्स मध्ये आपण सिमेंट बघितलं, ऍग्रीगेट्स बघितलं, वॉटरशी रिलेटेड काही गोष्टी बघितल्या. आता थर्ड जे आहे, तर हे थर्ड आहे तुमचं या ठिकाणी कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट मध्ये दोन पार्ट्स येतात बघा, दोन पार्ट्स येतात महत्वाचे. पहिला जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये आपण जेव्हा कॉन्क्रीट फ्रेश स्टेट मध्ये आहे तेव्हा त्याचा स्टडी करतो, आणि सेकंड स्टेट मध्ये जेव्हा कॉन्क्रीट हार्ड झालेला आहे तेव्हा आपण त्याचा स्टडी करतो. फ्रेश मध्ये महत्वाच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत, तर सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी येते तुमची वर्कॅबिलिटी. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी काय ते वर्कॅबिलिटी. मग वर्कॅबिलिटी म्हणजेच काय, हाऊ इझिली वी कॅन हँडल द कॉन्क्रीट, त्याला सिम्पली वर्कॅबिलिटी असं म्हणतात. मग प्लेसमेंट असेल, ठीक आहे, प्लेसमेंट असेल तुमचं. क्वेश्चन नंबर 23 काय होता हे काय बघा, याचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय, इथं सपोज तुम्ही नॉर्मल वॉटर युज केलं, प्युअर वॉटर युज केलं, ठीक आहे, प्युअर वॉटर युज करून तुमची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ आली सपोज 30 MPa, ठीक आहे, याची स्ट्रेंथ आली 30 MPa. आणि इथं तुम्ही जे आहे इम्प्युअर वॉटर युज केलं, ज्यामध्ये इम्प्युरिटीज होते असं वॉटर, म्हणजे जे परमिटेड होतं आपल्याला वॉटरचे कंटेंट, ज्यामध्ये जे इम्प्युरिटीज असतात, ते इम्प्युरिटीजमुळे जे वॉटर असतं ते इम्प्युअर वॉटर आपण म्हणतो. याची स्ट्रेंथ नक्की कमी असेल तर ही कितीपर्यंत कमी असू शकते, 10% कमी असेल याच्या, म्हणजे 27 MPa असेल तर काही हरकत नाही, 10% बरं, याच्यापेक्षा कमी जाऊन चालत नाही असं याचं मिनिंग आहे. ओके, आता यामध्ये बघा वर्कॅबिलिटीसाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात. पहिली टेस्ट सगळ्यात मॅक्झिमम मोस्टली यूज केली जाते तर ती असते तुमची स्लंप टेस्ट. सेकंड जी आहे ती आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट.
त्यानंतर असते फ्लो टेबल टेस्ट, फ्लो टेबल टेस्ट, त्यानंतर असते व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट, आणि त्यानंतर असते केली बॉल टेस्ट. ठीक आहे, केली बॉल टेस्ट, या अशा वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट तुमच्या या ठिकाणी असतात. ठीक आहे, समजलं का? ज्यांनी क्वेश्चन नंबर 23 विचारला होता. ओके, त्यानंतर ही मोस्टली साईटवर पण होते, स्लंप टेस्ट आणि फील्डवर दोन्ही ठिकाणी आपण परफॉर्म करतो. आणि मोस्टली जिथं व्हेरी लो किंवा व्हेरी हाय वर्केबिलिटी नाही अशा ठिकाणी मोस्टली आपण स्लंप टेस्टचा वापर करत असतो. आणि हे MM मध्ये मेजर करतो आपण. सबसिडन्स जो असतो हा असा, हे असं आहे तुमचा. इथं सपोज हा स्लंप कोन आपण अटॅच केलेला, जे 10, 20 आणि 30 असे डायमेन्शन्स असतात ह्याचे, तर ही जी व्हॅल्यू आहे याला आपण स्लंप असं म्हणतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही स्लंप टेस्ट जी आहे परफॉर्म केलेली असते. MM मध्ये व्हॅल्यू असतात. त्यानंतर कॉम्पॅक्शन फॅक्टर मध्ये पार्शली कॉम्पॅक्शन जे झालेलं आहे त्याचं वेट, ज्यामध्ये आपण हे असं इन्स्ट्रुमेंट असतं बघा, इथं तुमचा एक उपर असतो, इथं एक उपर असतो असा, आणि इथं तुमचं सिलेंडर, या सगळ्यामध्ये जवळपास 200 किंवा 20 सेंटीमीटरचं डिस्टन्स जे आहे डिस्टन्स असतं तुमचं. त्यानंतर इथं 250 असतं, इथं 125, 225 असतं, इथं 125 असतं, अशा पद्धतीचे हे काही तुम्हाला डायमेन्शन सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर कॉम्पॅक्शन फॅक्टर मध्ये आपण डेसिमल मध्ये पॉइंट मध्ये या ठिकाणी ह्या व्हॅल्यू डिटरमाइन केलेले असतात, आणि हे लो वर्केबल असेल तर जास्त या ठिकाणी सुटेबल असतं. फ्लो टेबल टेस्ट जे आहे तर स्प्रेड आपण डिटरमाइन करतो, किती स्प्रेड झाला यावरून आपण वर्केबिलिटी डिटरमाइन करत असतो. सो हे व्हेरी जेव्हा हाय असेल वर्केबिलिटी, जास्त वेट कॉन्क्रीट असेल, तर त्या ठिकाणी हे फ्लो टेबल मोस्टली यूज असतं. व्हीबी कन्सिस्टोमीटर मध्ये जो तुमचा कोनिकल शेप असतो सुरुवातीचा, तोच सिलेंड्रिकल व्हायला जेव्हा व्हायब्रेशन आपण ऑन करतो किती टाइम लागतो, त्यानुसार आपण व्हीबी जी काय टाइम असतो सेकंड जे आहे मेजर करतो. आणि केली बॉल टेस्ट जे आहे ही हेमिस्फिअर असतो, त्याचं पेनिट्रेशन कुठं होणार आहे, किती होणार आहे डायरेक्टली फील्डवर, या पद्धतीने ह्या टेस्ट इथं वर्केबिलिटीसाठी महत्वाच्या असतात. त्यानंतर सेकंड जे आहे इथं सिग्रिगेशन, सिग्रिगेशन एक महत्वाचं आहे ज्यामध्ये पार्ट्स तुमचे सेपरेट होतात. कॉन्क्रीट एका साईडला, कॉन्क्रीट मध्ये ऍग्रिगेट एका साईडला आहेत, सिमेंट पेस्ट एका साईडला आहे, अशा पद्धतीने आपण त्याला सिग्रिगेशन म्हणतो. यामध्ये जर वॉटर टॉपला आलं तर त्यालाच आपण ब्लीडिंग असं म्हणतो, वॉटर सोबत सिमेंट पण आलं तर त्याला लॅटाइन्स असं म्हणतो आपण. तर हे सगळे तुमचे फ्रेश प्रॉपर्टी आहेत. ह्या हे जे सिग्रिगेशन होणार आहे हे इम्प्रॉपर मिक्सिंगमुळं, बॅड प्रोपोर्शन्समुळं, वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळं, खूपच 1.5 मीटरपेक्षा सुद्धा जास्त हाईटवरून खाली जर टाकत असाल तर, एक्सेसिव्ह व्हायब्रेशन झालं असेल, ट्रान्सपोर्ट मेथड्समुळे हे सगळं सिग्रिगेशन होतं. मग हे अवॉइड करण्यासाठी ह्या सगळ्या फॅक्टर्सवर आपल्याला काम करावं लागतं. त्यानंतर फ्रेश मध्येच आणखी एक पॉइंट येतो तुमचा, इथं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं कॉन्क्रीटचं, तर त्याचा फ्लो विचारतात तुम्हाला. तर ह्या फ्लो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बॅचिंग येतं, मग मिक्सिंग करतो आपण, मग ट्रान्सपोर्टेशन करतो, प्लेसिंग करतो, कॉम्पॅक्शन करतो. कॉम्पॅक्शन झालेलं लगेचच क्युरिंग जे आहे, क्युरिंग सुरू झालेलं असतं, पण संपतं मात्र लेट आणि फिनिशिंग अशा पद्धतीच्या ह्या तुमच्या ज्या आहेत त्या प्रोसेस असतात. मग बॅचमध्ये तुम्ही वेट बॅचिंग वापरू शकता, व्हॉल्यूम बॅचिंग वापरू शकता, मिक्सिंगमध्ये हँड मिक्सिंग, त्यासोबतच मशीन मिक्सिंग, ट्रान्सपोर्टेशनमध्ये तर बऱ्याचशा मेथड्स आहेत तुमच्या, व्हील बॅरोज आहेत, क्रेन आहेत, त्यानंतर तुमचं या ठिकाणी लिफ्ट आहे, त्यासोबतच जर आपल्याला रोप वे वापरू शकतो आपण, त्यानंतर बेल्ट कन्व्हेयर असेल, डंपर मिक्सर्स असतील तुमचे. ठीक आहे, तर हे सगळे म्हणजे ट्रान्झिट मिक्सर हे असतील. प्लेसिंग आहे कॉम्पॅक्शन मध्ये, बाय हँड करू शकतो आपण, ज्यामध्ये रॉडिंग असतं, टॅम्पिंग असतं, रॅमिंग असतं. जर आपल्याला व्हायब्रेशन वापरायचं असेल तर इंटरनल व्हायब्रेशन, एक्सटर्नल व्हायब्रेटर, स्पिनिंग ऍक्शन असते, प्लॅटफॉर्म असतं, टेबल व्हायब्रेटर, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुमच्या कॉम्पॅक्शन मध्ये. क्युरिंग मध्ये मोस्टली आपण वॉटर क्युरिंग युज करतो, त्यासोबतच ऍप्लिकेशन आपण हीट सुद्धा आपण देऊ शकतो किंवा स्टीम क्युरिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या क्युरिंगशी रिलेटेड असतात. आणि फिनिशिंग मध्ये आपल्याला पूर्ण सरफेस जे आहे, सरफेस काय करायचे असते, त्यामध्ये स्क्रीडिंग असतं, फ्लोटिंग असतं, त्यानंतर तुमचं ट्राउलिंग असतं, हे सगळे फिनिशिंगशी रिलेटेड गोष्टी आहेत. हार्डन मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची जी असते प्रॉपर्टी ती असते स्ट्रेंथ. ही स्ट्रेंथ कशा कशावर डिपेंड असते, वॉटर सिमेंट रेशोवर, जेल स्पेस रेशोवर, एज वर, एज फॅक्टर वर, त्यानंतर मॅच्युरिटी वर, आणि ऍग्रिगेटचा शेप असेल, ऍग्रिगेटची साईज असेल, यावर ह्या स्ट्रेंथ प्रॉपर्टीज तुमच्या डिपेंड असतात. त्यासोबतच काय म्हणत आहे तिथं, फॉर विच
कॉन्क्रीट व्हीबी कन्सिस्टो सांगितलं व्हीबी कन्सिस्टोमीटर ड्राय असेल खूप ठीक आहे व्हेरी लो वर्केबिलिटी असेल तर त्या ठिकाणी आपण वापरतो. तुम्ही खूप छान शिकवत आहात सर म्हणत आहेत व्हेरी वेलपूर यस यस तुम्हाला जितका जास्तीत जास्त या ठिकाणी रिव्हिजनसाठी फायदा होईल हे लक्ष द्या आणि मॅक्झिमम कशा पद्धतीने या सेशनचा यूज करता येईल तुमचे मार्क्स बूस्ट करण्यासाठी याकडे जास्तीत जास्त तुमचा या ठिकाणी फोकस असणं गरजेचं आहे. तर स्ट्रेंथमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते टेन्साईल स्ट्रेंथ असते फ्लेक्झरल स्ट्रेंथ असते बट सगळ्यात महत्वाचे असते कॉम्प्रेसिव्ह. त्यामध्ये आपण क्यूब वापरतो किंवा सिलेंडर वापरतो क्यूबची स्ट्रेंथ सिलेंडरपेक्षा जास्त राहते. क्यूबमध्ये 150 mm आणि 200 mm असे दोन असतात. 100 mm ची जी स्ट्रेंथ आहे ही जास्त राहते ठीक आहे. त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे जवळपास 10-15% असते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या. फ्लेक्झरल स्ट्रेंथ पाहिजे असेल तर 0.7 square root of FCK असे आपण डिटरमाइन करू शकतो. यासोबतच यंग्स मॉड्युलस असेल तुमचा श्रिंकेज असेल क्रीप असेल याही प्रॉपर्टी तुमच्या या ठिकाणी हार्डन कॉन्क्रीटमध्ये चेक केल्या जातात. श्रिंकेज मध्ये तुमचं प्लास्टिक श्रिंकेज असेल ड्राइंग श्रिंकेज असेल कार्बोनेशन श्रिंकेज असेल ऍटोजिनियस श्रिंकेज असेल हे सगळे श्रिंकेजचे टाइप्स जे आहेत हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. तर बघूयात आपण कॉन्क्रीटशी रिलेटेड क्वेश्चन. चला आता वन बाय वन सर्वांनी आन्सर्स द्यायचे आहेत. वन बाय वन सर्वांनी याचे आन्सर्स द्यायचे आहेत. फर्स्ट वन सांगा सर्वांनी. हा यस सगळे सब्जेक्ट्स होतील. एव्हरीडे होईल रोज होईल सेशन से. चला सांगा सर्वांनी याचे आन्सर्स सांगायचे आहेत. चला वन बाय वन आन्सर सांगायचे आहेत. हा राहील रेकॉर्डेड राहील. बघा काय म्हणलेलं आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हायर वॉटर सिमेंट रेशो इन अ कॉन्क्रीट रिझल्ट इन स्ट्रॉंगर मिक्स बेटर वर्केबल मिक्स अ वीक मिक्स आणि लेस ब्लीडिंग असं म्हणलेलं आहे. तर जर मी वॉटर सिमेंट रेशो जास्त ठेवला तर वर्केबिलिटी वाढणार आहे तुमची. वर्केबिलिटी नक्कीच वाढणार आहे. बट स्ट्रॉंग होणार आहे का नाही. वीक होणार आहे का होणार आहे. लेस ब्लीडिंग होणार आहे का नाही. उलट हाय ब्लीडिंग होणार आहे. सो कुठलं कुठलं ऑप्शन करायचं आहे. सेकंड आणि थर्ड जो आहे हा करेक्ट आहे. सो या ठिकाणी 2 and 3 are correct. 2 and 3 are correct. सो ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी तुमचा करेक्ट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 द कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट फॉर ऑफ अ सिमेंट कॉन्क्रीट डिटरमाइन्स इट्स. चला सांगायचं कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट कशासाठी परफॉर्म केली जाते. सीए साठी मगापासून सांगत आहे मी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सर्वे इस्टिमेशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल वीक मिक्स. कारण वीक मिक्स काय येतं तर बघा क्वेश्चन असा विचारायला गेलं वीक मिक्स काय येतं तर अब्राम्स लॉ काय सांगतो आपल्याला स्ट्रेंथ जी आहे ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते तुमच्या वॉटर सिमेंट रेशोला. म्हणजे वॉटर सिमेंट रेशो जितकं वाढाल वाढत जाईल तितकं तुमचं स्ट्रेंथ कमी होत जाते. म्हणजेच थोडक्यात काय स्ट्रेंथ कमी होणं म्हणजेच काय वीक मिक्स तयार होणं ठीक आहे. त्यामुळे असं आहे. समजते सर्वांना ज्यांनी मगाशी कुणी विचारलेलं आहे क्वेश्चन आय थिंक जान्हवी यांनी विचारलेलं तर त्यामुळे असं आहे. 27 अगदी क्लिअर कट आहे. बघा आता कॉम्पॅक्टिंग फॅक्टरमुळे कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन असं सांगू शकता इथं कॉम्पॅक्टिंग फॅक्टरमुळे बट हे चुकीचं आहे. कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट कशासाठी परफॉर्म करतो आपण वर्केबिलिटीसाठी डिटरमाइन करतो. कशासाठी असेल वर्केबिलिटीसाठी असणार आहे. ओके नेक्स्ट बघा आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 28 सांगायचा आहे सर्वांनी. थोडासा फॅक्च्युअल डेटा आहे डेप्थ लेवलचा क्वेश्चन आहे. नगर परिषदची अजून तर आली नाही. अजून तरी माझ्या मते तर आलेली नाही. येईल लवकरच येईल. बघा काय दिलेलं आहे ऑप्टिमल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स ओव्हर विच कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड टू बी मिक्स्ड इन द मिक्सर मशीन. तर रिव्हॉल्युशन्स आरपीएम म्हणजे किती रिव्हॉल्युशन द्यायचे तुम्हाला पर मिनिट तर हे लक्षात ठेवा. अराउंड 25-20 च्या आसपास असतं. हे ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे कुठेतरी लक्षात ठेवा. ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे लक्षात ठेवा 20 आसपास रिव्हॉल्युशन्स तुमचे असतात. नेक्स्ट बघा परत वर्केबिलिटी टेस्ट आणि त्याच्या मेजरमेंट कशा केले जातात असा क्वेश्चन आहे. एका साइडला वर्केबिलिटी टेस्ट आहे आणि मेजरमेंट कशा केल्या जातात. फर्स्ट आहे स्लंप टेस्ट.
तेन आहे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर, तेन आहे व्हीबी टेस्ट आणि एक आहे फ्लो टेस्ट. तर स्लंप टेस्ट जे आहे आपण एमएम मध्ये मेजर करतो, बट हे दोन आहे तिथं. मग 300 पेक्षा जास्त असतं का? नाही, 300 पर्यंतच असतं. सो हे सेकंड करेक्ट आहे. कॉम्पॅक्टिंग फॅक्टर हे डेसिमल मध्ये आहे, सो 3. व्हीबी टेस्ट टाइम मध्ये आहे, सो 4. आणि फ्लो टेस्ट जे आहे, फ्लो टेस्ट कशामध्ये आहे? 300 to 500. हे जवळपास 760 mm पर्यंत सुद्धा जे टेबलची डायमीटर असते तुमच्या, तिथपर्यंत तुमचं काय होतं, हे जे आहे हे स्प्रेडिंग होऊ शकतं. तुमचा क्वेश्चन समजला नाही मला पॉइजन्स रेशो बद्दल जे म्हणत आहात, तर नक्की काय म्हणायचं तुम्हाला मला समजलं नाही. तर या ठिकाणी 2341 जे आहे, 2341 जे आहे, हे डी ऑप्शन जो आहे, हा डी ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट एन ऍक्सिलरेटर. यापैकी ऍक्सिलरेटर कोणता नाही, ऍडमिक्सरशी रिलेटेड आहे. निगेटिव्ह मार्किंग कुठेही ऍड मध्ये मेन्शन नाही, त्यामुळे त्याचा विचार आतापासून करू नका. ठीक आहे, लो मीडियम काय म्हणायचं आहे, कोणती टेस्ट लो मीडियम, लो कॉम्पॅक्टिंग फॅक्टर जे आहे लो वर्कॅबिलिटी असेल तर वापरतो आपण. ठीक आहे, त्याबद्दलच विचारत आहात ना. तर बघा, महत्वाचे जे ऍडमिक्सर्स असतात, ऍडमिक्सर जे असतात दोन टाईपचे असतात, केमिकल आणि मिनरल, असे दोन टाईपचे असतात. केमिकल मध्ये महत्वाचे जे आहेत ऍक्सिलरेटर्स, रिटार्डर्स, प्लास्टिसायझर्स, सुपर प्लास्टिसायझर्स आणि एअर एंट्रेनिंग, असे पाच महत्वाचे असतात. सोबतच काही वॉटर प्रूफिंग जे असतात, कलरिंगचे असतात, हे पण असतात. ठीक आहे, पण हे मेन पाच आहेत. आणि मिनरल म्हणजे काय, तुमचे फ्लाय ऍश असेल, जीजीबीएस असेल, त्यानंतर तुमचं सिलिका फ्युम असेल, मेटाकोलाइन असेल, राईस हस्क ऍश असेल, तर हे सगळे मिनरल असतात. यापैकी जो ऍक्सिलरेटर आहेत, तर हे काय करतात, सेटिंगला फास्ट करतात, म्हणजे सेटिंग टाइमला कमी करतात. रिटार्डर काय करतात, स्लो करतात. त्यानंतर प्लास्टिसायझर्स वॉटरचा डिमांड कमी करतात, सुपर प्लास्टिसायझर्स पण वॉटरचा डिमांड करतात. तुमचं हे जे काय आहेत एअर एंट्रेनिंग, तुमच्या वर्कॅबिलिटीला इम्प्रूव्ह करतात, मिनरल सुद्धा सिमेंटला रिप्लेस करतात. ठीक आहे, तर हे सगळे ऍडमिक्सर्स बद्दल आहे. आता हे कॅल्शियम क्लोराईड, त्यानंतर सोडियम क्लोराईड असेल किंवा फॉर्मल डिहाइड असतील, हे सगळे तुमचे ऍक्सिलरेटरचे एक्झाम्पल्स आहेत. आणि हे कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम जो आहे, हा रिटार्डरचं एक्झाम्पल आहे. सो या ठिकाणी कोणतं ऍक्सिलरेटर नाही असं विचारलेलं होतं. सो बी ऑप्शन जो आहे, हा बी ऑप्शन तुमचा असणार आहे. तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्यासाठी सोपी असणार आहे, तुम्ही जर अभ्यास नाही केला तर नक्कीच टफ असणार आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू 2019 पेपर हार्ड असेल का, असा आहे. आता पेपर सोपा पण असू शकतो, हार्ड पण असू शकतो, ते आत्ताच सांगू शकत नाही. बट कट ऑफ मात्र, कॉम्पिटिशन मात्र खूप मोठ्या प्रमाणात 2019 पेक्षा आत्ता 2023 मध्ये असणार आहे, हे मात्र फिक्स आहे. एअरपोर्ट ब्रिजेस जे आहेत हायस असणार, करून घ्या. टेक्निकल क्वेश्चन्स मराठीमध्ये, यास आयटीआय लेवल आहे, त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स तुमचे त्या ठिकाणी येतील. बघा काय म्हणलेलं, या ठिकाणी लिस्ट 1 ऍडमिक्सर्स आहेत आणि तिकडे त्याचे एक्झाम्पल विचारले. तर यावरून सुद्धा तुमचे बरेचसे एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन जे आहे ते कव्हर होतील. वॉटर रिड्युसिंग म्हणजेच तुमचं जे प्लास्टिसायझर आहे, यालाच वॉटर रिड्युसिंग ऍडमिक्सर्स असं म्हणतात. एअर एंट्रेनिंग एजंट्स आहेत, सुपर प्लास्टिसायझर्स आहेत आणि ऍक्सिलरेटर्स आहेत. सो जे जे मला पहिला माहित आहे तिथं लिहितो मी. ऍक्सिलरेटर म्हणजे काय, कॅल्शियम क्लोराईड. एअर एंट्रेनिंग एजंट्स जे रिसाइन आहेत हे असतात. ठीक आहे, 4 आणि 2 आलं. वॉटर रिड्युसिंग हे लिग्नोसल्फेट आहे, सो हे इथं असतं, हे 3. आणि सुपर प्लास्टिसायझर्स हे सल्फोनेटेड मेलॅनिन असतं. सो हे 3412 कधी दिसते बघा, 3412 जो आहे हा सी ऑप्शन आहे. सो हे सगळे तुम्हाला सगळे ऍडमिक्सर्स आणि त्याचे एक्झाम्पल्स पाठ असणं गरजेचे आहेत, त्यावर क्वेश्चन्स तुम्हाला तयार होतात अशा पद्धतीचे. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 32. द मॅक्झिमम मिक्सिंग टाइम ऑफ अ सिमेंट कॉन्क्रीट इन अ मिनिट्स इज लिमिटेड टू. मिक्सिंगचा टाइम विचारलेला, परत एक डेप्थ लेवलचा क्वेश्चन, आणखी एक डेप्थ लेवलचा क्वेश्चन. चला सांगा, ज्यांचा जे सब्जेक्ट झालेला नाही ते कव्हर करण्याचं ट्राय करा. पूर्ण सब्जेक्टर स्किप करू नका. नक्कीच हे सेशन जे करत आहात या सेशनचा तुम्हाला फायदा होईलच. जर तुम्ही कुठला सब्जेक्ट आधी केला नसेल तर ह्या 4 गोष्टी कानावर पडतील, त्यातले काही क्वेश्चन्स येतील, त्या कन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन्स येतील, नक्कीच फायदा होईल. बट शक्यतो पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट स्किप करू नका. तर एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा, 2 जे आहे हे 2 ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. मिक्सिंग टायमिंगसाठी हे तुम्हाला लिमिट दिलेलं असतं. नेक्स्ट आता बघा, जसं मला सांगितलं मी तुम्हाला, जसं एज वाढत आहे कॉन्क्रीटचं, 3 डेज, 7 डेज,
त्यानंतर 28 डेज, ठीक आहे. तर इथं 1/3 असतं, इथं 2/3 असतं, आणि याला आपण 1 म्हणतो. आणि जेव्हा पूर्ण 1 इयर होतं तर हे हळूहळू वाढत जायत 1.2 to 1.24 पर्यंत वाढत जाते स्ट्रेंथ जी असते ती. 28 डेजला आपण 1 म्हणतो. म्हणजे एजवर तर डिपेंड आहेच, बट त्यासोबतच क्युरिंगचं जे टेम्परेचर असतं त्या क्युरिंगच्या टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असतं. मग जेव्हा आपण या दोघांचा प्रोडक्ट घेतो म्हणजेच कशा कशाचा टेम्परेचरचा मल्टीप्लाइड बाय तुमच्या ड्युरेशनचा, तेव्हा त्या कन्सेप्टला मॅच्युरिटी असं म्हणतात. सो जितकी जास्त मॅच्युरिटी असेल कॉन्क्रीटची तितकी जास्त स्ट्रेंथ अचीव झालेली असते. याचं जे युनिट आहे मग हे डिग्री सेंटीग्रेड आवर्स हे स्टँडर्ड युनिट तयार होतं, किंवा डिग्री सेंटीग्रेड डेज हे तुमचं स्टँडर्ड जे आहे हे युनिट तयार होतं. मग आता हे टेम्परेचर झिरो पासून पुढे घेतो का आपण? नाही. तर डॅटम साठी काय घेतलेलं असतं? -11 डिग्री घेतो. म्हणजे हे टेम्परेचर तुमचं जे आहे सपोज 28 डिग्री असेल क्युरिंगचं टेम्परेचर, तर -11 असे घेतो आपण, ठीक आहे. आणि मल्टीप्लाइड बाय सपोज 20 दिवसाचं तुमचं क्युरिंग झालेलं आहे, तर हे जे बेस असतो हे -11 असतो तुमचा, ठीक आहे. सो ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा करेक्ट असणार आहे. चला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे 34 सांगायचं आहे सर्वांनी. हा यस वी वी ज्यांचं नाव आहे ज्यांचं युजर नेम वी आहे, नक्की होईल फायदा. यातून तुमचं मॅक्झिमम कव्हर होईल. जर तुम्ही याच्या आधी अभ्यास केला नसेल तरी सुद्धा मॅक्झिमम यातून कव्हर होऊन जाईल. अ स्प्लिटिंग टेन्साइल टेस्ट इज अ परफॉर्म ऑन अ सिलेंडर ऑफ अ डायमीटर डी अँड लेंथ एल. असा एक तुमचा सिलेंडर असतो. आता यावर डायरेक्टली आपण टेन्साइल कॅपॅसिटी डिटरमाइन करू शकत नाही. आपल्याला माहित आहे की टेन्शन मध्ये वीक असतं कॉन्क्रीट, त्यामुळे कधीही फेल होऊ शकतं. म्हणून काय केलं जातं, लोड जो आहे हा असा अप्लाय केला जातो कॉम्प्रेसिव्ह. हा कॉम्प्रेसिव्ह लोड असल्यामुळं त्याच्या दुसऱ्या प्लेनमध्ये दुसऱ्या ऍक्सिसमध्ये टेन्साइल जे आहे टेन्साइल लोड ऍक्ट होतो, आणि इनडायरेक्टली टेन्साइल कॅपॅसिटी आहे डिटरमाइन केलेली असते. म्हणून याला इनडायरेक्ट टेस्ट असं म्हणतात, किंवा यालाच ब्राझिलियन टेस्ट असंही म्हणतात. मग तुम्ही जो लोड अप्लाय केलेला आहे तर याची टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे तर त्यासाठी 2P/πD म्हणजे हा तुमचा जो आहे πD ही एक सरकमफरन्स आली, आणि या ठिकाणी ही लेंथ, अशा पद्धतीनं हा जो काय आहे हा टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे डिटरमाइन केलेली असते. यस 150 डायमीटर असते या सिलेंडरची आणि 300 जी आहे ही लेंथ असते. सो कुठे दिसत आहे बघा 2P/πDL, तर ह्या बी जो ऑप्शन आहे हा बी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघा, ऍज पर IS 456/2000 फॉर अ फ्रेश कॉन्क्रीट विथ अ कॉम्पॅक्टिंग फॅक्टर व्हॅल्यू ऑफ 0.75 to 0.80 द वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट इज अ कॅटेगराइज्ड ऍज. तर ही खूपच लोअर व्हॅल्यू आहे. सो हे जे आहे व्हेरी लो चे एक्झाम्पल आहे. 0.95 च्या आसपास असेल तर ते व्हेरी हाय चं एक्झाम्पल असतं, आणि त्याच्या आत कुठं तर असेल 8.85 तर त्या ठिकाणी मेडियम असतं. 0.9 असेल तर हाय असतं, ठीक आहे. त्याच्यापेक्षा पुढे जात असेल तर व्हेरी हाय असतं. सो या ठिकाणी आयस अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, ठीक आहे. कमीत कमी क्युरिंग किती असावं, किती दिवस करावं, तर 28 दिवस करावं. रूम टेम्परेचरला 18 डिग्री स्टँडर्ड शक्यतो बुकमध्ये दिलेलं असतं 28 डेज साठी स्टँडर्ड जे असतं ते, ठीक आहे. नेक्स्ट जे आहे 36 क्वेश्चन नंबर सांगायचं आहे सर्वांनी. मगाशी सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू IS 5515 द डिस्टन्स बिटवीन द बॉटम ऑफ द लोअर हुपर अँड द टॉप ऑफ द सिलेंडर इन द कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट. म्हणजे हा असा उपर आहे, असा उपर आहे हा, आणि इथं सिलेंडर आहे तुमचे, हे सिलेंडर आहे. तर यामधलं डिस्टन्स, तर मगाशी सांगितलं डिस्टन्स किती असतं तुमचं, 20 सेंटीमीटर जे आहे हे डिस्टन्स असतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37, टू स्टेटमेंट्स असोसिएटेड विथ द कॉन्क्रीट आर गिवन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ रिगार्ड टू दिस स्टेटमेंट. पहिलं काय दिलेलं बघा, ऍज द कॉम्पॅक्शन फॅक्टर इन्क्रीजेस स्लंप डिक्रीजेस. कॉम्पॅक्शन फॅक्टर वाढणं म्हणजेच वर्कॅबिलिटी वाढणं, मग वर्कॅबिलिटी वाढणं म्हणजे स्लंप पण वाढणं. सो या ठिकाणी पहिली स्टेटमेंट चुकीची आहे, दोन्ही पण इन्क्रीज व्हायला पाहिजेत. सेकंड, स्लंप टेस्ट हेल्प्स इन अ क्वालिटेटिव्हली अंडरस्टँड द सेटिंग टाइम. सांगतो का आपल्याला स्लंप टेस्ट नाही वर्कॅबिलिटी सांगतो. सो दोन्ही पण स्टेटमेंट काय तुमच्या या चुकीच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आफ्टर कास्टिंग अँड ऑर्डिनरी कॉन्क्रीट ऑर्डिनरी सिमेंट कॉन्क्रीट ऑन अ ड्राइंग काय होतं बघा, सिग्रिगेट्स मिक्स एक्सपांड्स आणि श्रिंक. तर काय होतं सांगा, ड्राइंग झाल्यानंतर कॉन्क्रीटचं जेव्हा ड्राइंग होतं तर काय होतं बघा, हे कॉन्क्रीट असतं अशा पद्धतीनं. फायनल सेट जेव्हा होतो तेव्हा फायनल सेटला हे टॉपचं वॉटर जे आहे
हे वॉटर इव्हॅपरेट होतं. वॉटर इव्हॅपरेट झाला म्हणजेच ह्याचा व्हॉल्यूम कमी झाला, टॉपचं वॉटर सगळं निघून गेलं. सो ह्या डिक्रीज इन व्हॉल्यूमला श्रिंकेज असं म्हणतात, आणि जे टॉपच्या वॉटरचं इव्हॅपरेशन झाल्यामुळे झालेलं आहे त्यालाच आपण प्लास्टिक श्रिंकेज असं म्हणतो, ज्याला आपण प्लास्टिक श्रिंकेज असं म्हणतो. त्यानंतर पोर्स मध्ये पण वॉटर असतं, जसं जसं कॉन्क्रीट ड्राय होत जाईल तस तसं ह्या पोर्स मधलं सुद्धा वॉटर सुद्धा निघून जातं, त्यालाच आपण ड्राईंग श्रिंकेज असं म्हणतो. जे नंतर होतं थोडंसं त्यालाच काय म्हणतो आपण ड्राईंग श्रिंकेज असं म्हणतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड तुमच्या सराउंडिंग मध्ये असतो, सिमेंट मधले तुमच्या केमिकल्स जे आहेत ते थोडेसे कार्बन डायऑक्साइड सोबत रिएक्ट होतात आणि आपल्याला त्या कॉन्क्रीट मधून बाहेर पडतात, त्यामुळे जे तुमचं चेंज इन व्हॉल्यूम होतो त्यालाच कार्बोनेशन श्रिंकेज असं म्हणतात. आणि वॉटरची पण मुवमेंट झाली नाही किंवा इतर काही गोष्टी झाल्या नाहीत तरी सुद्धा व्हॉल्यूम जो चेंज होतो, ज्याचं रिझन तर आपल्याला सांगता येत नाही बट तिथं होतं हे आपल्याला माहित आहे, त्याला ऑटोजेनियस श्रिंकेज असं म्हणतात. सो काय होतं थोडक्यात, ड्राइंग झाल्यानंतर हे श्रिंक होणार आहे. सो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 39, द कॉन्क्रीट मिक्स विच कॉजेस डिफिकल्टी इन ऑप्टेनिंग अ स्मूथ फिनिश इज नोन ऍज. जे आपण शेवटी फिनिशिंग करत असतो बघा, जे मगा सांगितलं स्क्रीडिंग असेल, त्यानंतर तुमचं ट्रॅव्हलिंग असेल, ठीक आहे, किंवा फ्लोटिंग असेल, आता हे करत असताना सरफेस जी आहे ही सरफेस आपली स्मूथ करायला आपल्याला अडचण येत आहे, तर या अशा ठिकाणी याला काय म्हणतात, स्मूथ फिनिश जे आहे हे आपल्याला करता येत नाही, याला काय म्हणतो आपण, कॉन्क्रीट कसा आहे हार्श आहे किंवा त्यालाच आपण हार्शनेस असं म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण हार्शनेस असं म्हणतो. सो ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी तुमचा करेक्ट असणार आहे. नेक्स्ट वन, इन अ स्लंप टेस्ट इच लेअर ऑफ अ कॉन्क्रीट इज कॉम्पॅक्टेड बाय अ स्टील रॉड 60 सेंटीमीटर लॉंग अँड 16 mm डायमीटर. कॉन्क्रीट मध्ये जे लेयर्स मध्ये आपण फील करणार आहोत, ठीक आहे, काही बुक्स मध्ये 4 दिलेला आहे, आता जुन्या बुक्स ज्या आहे किंवा आज पर ओल्ड तुम्हाला जो आय एस कोड आहे ते 4 दिलेलं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी 4 लेयर्स मध्ये फील केलेलं आहे असं सांगतात, बट आता सध्या 3 ह्याच्यामध्ये काही नवीन आय एस कोड मध्ये सांगितलं, बरं ठीक आहे, ते लेयर नाही विचारलं तुम्हाला, टॅम्पिंग किती वेळेला केलं जातं प्रत्येक लेयर साठी असं विचारलं, तर किती आहे 25 times, आपण किती करतो 25 times जे आहेत हे 25 times आपण क्लिअर करत 25 times आपण काय करत आहोत, या ठिकाणी टॅम्पिंग करत आहोत, ठीक आहे. क्वेश्चन थोडस तुमचं या ठिकाणी नेटवर्क चेक करा किंवा क्लिअरिटी चेक करा, ठीक आहे, क्वेश्चन तर बऱ्यापैकी सगळे क्लिअरली दिसत असतील तुम्हाला. 3 लेयर्स क्यूब मध्ये, ओके, आयएस क्यूब मध्ये पण 3 लेयर्स आहेत तुमचे. नेक्स्ट बघा, आता इन अ कॉन्क्रीट मिक्स द फाइननेस मॉडेल्स ऑफ अ कोर्स ऍग्रीगेट. कोर्स ऍग्रीगेट साठी दिलेला आहे 7.6. फाइननेस मॉडेल्स ऑफ द फाईन ऍग्रीगेट, फाईन ऍग्रीगेट साठी दिलेलं आहे 2.8. हे दोन्ही मिक्स करून जे मिक्सर तयार होणार आहे त्याचं दिलेलं आहे तुम्हाला 6.4. आणि विचारलेलं आहे की हे असं येण्यासाठी फाईन ऍग्रीगेटचं प्रोपोर्शन किती असावं, हे न्युमरिकल बऱ्याचदा असे येतात. तर बघा, जेव्हा फाईन ऍग्रीगेटचं प्रोपोर्शन विचारलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू तुमचं जे काय कोर्स ऍग्रीगेट आहेत ते, तर सिम्पल आहे यूज करायचं 6.7 मायनस हे मिक्स वाले करायचं 6.4. त्यानंतर ह्या मिक्स मधून 6.4 मायनस फाईनचं जे आहे हे करायचं. सो इथं किती येईल बघा, 6.7 मायनस 6.4 हे 1.2 येईल आणि 6.4 मायनस 2.8 3.6 येईल, म्हणजेच किती आलं 1/3, म्हणजेच किती आलं हे 33%, म्हणजेच 33% जे आहेत हे तुमचे या ठिकाणी फाईन ऍग्रीगेट्स असणार आहेत टोटल पेक्षा. सो या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघा, आता परत एक न्युमरिकल, थोडेसे न्युमरिकल इथं मी शेवटी घेत आहे. नेक्स्ट बघा, टू मेक 1 क्युबिक मीटर ऑफ 1:2:4, तुम्हाला ग्रेड दिलेला आहे 1:2:4, यावरून तुम्हाला मी इथं नॉमिनल मिक्स सांगतो, एम 5 असेल, 7.5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, तर हे 1:5:10, 1:4:8, 1:3:6, 1:2:4, इथं येतं 1:1.5:3 आणि इथं असतं 1:1:2. तर हे ग्रेड जे आहेत हे ग्रेड तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. खूप पाऊस सुरू झालेला आहे, बर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खूप पाऊस सुरू झालेला आहे, तुम्हाला अजिबात त्यामध्ये काही डिस्टर्ब न होता अभ्यास आपला करत राहायचा आहे,
पाऊस उदे काही उदे आपल्याला अभ्यास मात्र करायचा आहे. तर हे आहेत अशा पद्धतीचे ग्रेड हे लक्षात ठेवायचे आहेत. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा, आपल्याला कोणतं विचारलेलं आहे तुमचा क्वेश्चन, इस्टिमेशन किंवा कॉन्क्रीट हे दोन्ही सब्जेक्ट पैकी कुठेही विचारला जाऊ शकतो. सो या ठिकाणी सिमेंटची जी क्वांटिटी आहे 1 ÷ 1 + 2 + 4 अशी कॅल्क्युलेट केली जाते. आणि जे 1 क्युबिक मीटर आहे हे ड्राय आहे, वेट आहे, हे कन्वर्जन करत असताना 1.52 जे आहे आपल्याला सिमेंटची क्वांटिटी मिळेल. आपल्याला कोर्स ऍग्रिगेट विचारलं त्यामुळे 4 म्हणजे कोर्स ऍग्रिगेट असतं, 4 न मल्टिप्लाइड करावं लागेल. सो अप्रॉक्सिमेटली 1.5 × 4 केलं तर 6 येईल, 1 + 2 + 4 केलं तर 7 येईल. सो ही क्वांटिटी काय असेल तुमच्या कोर्स ऍग्रिगेटची, हे जर मी इथं डिवाइड केलं तर जवळपास 85 असं काय तर येऊन जाईल. सो बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन तुमचा इथं करेक्ट येणार आहे. क्वेश्चन नंबर 43 आता सर्वांनी सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 43, पाऊस आला की नेटवर्क जाते, बर नंतर राहील रेकॉर्डेड मध्ये. जर खरंच तुमचा नेटवर्क जात असेल तर नंतर तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट नेटवर्क जात नसेल तर तेव्हा मात्र तुम्ही इथं बघणं लक्ष देणं लक्षात खूप गरजेचं आहे. 43 बघा, आणखी एक डेप्थ लेवलचा क्वेश्चन आहे, डेप्थ लेवलचा रेफरन्स बुक मधला क्वेश्चन आहे. हे इतकं तर सगळंच नाहीत विचारणार तुम्हाला, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये एखादा पॉईंट फक्त यातला येईल. कन्सेप्ट समजून घ्या काय असते, मिक्स डिझाईनशी रिलेटेड आहे. तुम्हाला ऍग्रिगेटचं जे वेट आलेलं आहे कॅल्क्युलेशन नुसार सुरुवातीचं, हे दिलेलं आहे 1350. वॉटर ऍब्झॉर्प्शन जे आहे हे किती दिलेलं आहे, 2%. म्हणजेच किती याचं 2%, 1350 मल्टीप्लाइड बाय 2 / 100. सो हे जे आहे 0 कॅन्सल होऊन जाईल, 135 मल्टीप्लाइड बाय 2 जवळपास 270 / 10 म्हणजे 27. या वॉटर जे काय तुम्ही ऍड कराल त्याचं 27 वॉटर काय होणार आहे, ऍग्रिगेट जे आहे हे ऍब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे मग मला काय करावं लागेल, ऍडिशनल 27 kg किंवा लिटर वॉटर एक्स्ट्रा टाकावं लागेल. कारण जे मी युज केलं होतं ते काय होत आहे, वॉटर ऍब्झॉर्ब करून घेत आहे. याला म्हणायचं मॉडिफिकेशन ऑफ अ वॉटर कंटेंट. म्हणजे एक्स्ट्रा 27 मला ऍड करावं लागत आहे. जर मी 27 एक्स्ट्रा जर मी ऍड करत असेल वॉटर, तर कोर्स ऍग्रिगेटची व्हॅल्यू 27 ने मला कमी करावी लागते, हे लक्षात ठेवा. सेम तसंच फाईन ऍग्रिगेट साठी काय होईल बघा, 0.5 × 100, ठीक आहे, ÷100 × 500. सो हे 0 कॅन्सल, सो हे येईल 2.5 kg. इथं मला किती वॉटर ऍड करावं लागणार आहे, ऍब्झॉर्प्शन म्हटलं असेल तर एक्स्ट्रा वॉटर द्यावं लागतं, जर तुम्हाला सरफेस मॉइश्चर म्हणलं असेल तर वॉटर कमी द्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. मिक्स डिझाईन मध्ये मॉडिफिकेशन अगदी डेप्थ लेवलचं सांगत आहे, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर यात झालं, आता 7 क्वेश्चन आहेत. किती लेवल किती आहे वेळ विचारत आहे तर 7 क्वेश्चन आहेत पुढचे. तर मला 27 kg इथं ऍड करावं लागेल, 2.5 इथं ऍड करावं लागेल. सो दोघांची ऍडिशन केली तर 29 kg मला काय करावं लागेल, वॉटर ऍड करावं लागेल. सो आता इथं काय म्हणले बघा, द क्वांटिटी ऑफ अ कोर्स ऍग्रिगेट शुड बी डिक्रीज्ड बाय 27 kg, बरोबर आहे. क्वांटिटी ऑफ अ फाईन ऍग्रिगेट इन्क्रीज्ड बाय म्हणलेलं आहे. जर इथं सरफेस मॉइश्चर म्हणलं असतं तर इन्क्रीज करायचं आहे, हे चुकीचं आहे. म्हणजेच क्वांटिटी ऑफ मिक्सिंग वॉटर पर मीटर क्यूब शुड बी इन्क्रीज्ड बाय 29.5, हे बरोबर आहे. सो 1 आणि 3 म्हणजेच कुठला आहे, डी ऑप्शन करेक्ट. सो हे मिक्स डिझाईनशी रिलेटेड, हे मिक्स डिझाईनशी रिलेटेड तुमचं करेक्ट ऑप्शन इथं आलेला आहे. नेक्स्ट बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मॉडिफाईड फॉर बेटरमेंट. आता टाइप्स ऑफ कॉन्क्रीटशी रिलेटेड आहेत. पॉलिमर कॉन्क्रीट म्हणजेच काय, पॉलिमर आपण त्या ठिकाणी ऍड केलेलं असतं कॉन्क्रीटमध्ये. सो पॉलिमर ऍड केल्यामुळे बॉन्ड तुमचा वाढतो, स्ट्रेंथ वाढते, ऑइल रेजिस्टन्स वाढतो, बट ब्रिटलनेस मात्र वाढत नाही. सो इथं काय होत नाही असं विचारलेलं आहे. सो ब्रिटलनेस विल बी द करेक्ट आन्सर. थोडेसे आता या ठिकाणी टाइप्स ऑफ कॉन्क्रीटशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लाईट वेट कॉन्क्रीट. यापैकी कोणतं लाईट वेट कॉन्क्रीट नाही असं विचारलेलं आहे. नो फाईन लाईट वेट असतं, सेल्युलर लाईट वेट असतं, फोम लाईट वेट असतं, बट प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट हे लाईट वेट येत नाही. सो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन करेक्ट येणार आहे. चला याचा सर्वांचा आन्सर, याचा सगळ्यांचा आन्सर सांगायचा आहे. सर्वांनी याचा आन्सर सांगायचा आहे. विच कॉन्क्रीट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय द हाय फ्लो ऍबिलिटी. चला सांगायचा आन्सर. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत आता मी एंडला बघतो. सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा आता क्वेश्चन जे पुढचे राहिलेले 4-5 ते आपण संपूयात. हे क्वेश्चन पहिल्यांदा संपूयात. चला सांगा सर्वांनी. हाय फ्लो ऍबिलिटी जी आहे कुणाची असते, तुमच्या सेल्फ कॉम्पॅक्टिंग कॉन्क्रीटची असते. कुणाची असते, सेल्फ कॉम्पॅक्टिंग कॉन्क्रीट कड हाय तुमचं जे आहे फ्लुइडिटी असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47, हाय डेन्सिटी कॉन्क्रीट कंटेन्स ऍग्रिगेट्स मिनरल्स. आता सुरुवातीला सांगितलं होतं बघा, ऍग्रिगेटचे क्लासिफिकेशन आहे हे वेट वर करतो आपण. हाय वेट मध्ये जे असतात हे सगळेच येतात, स्टील आणि आयर्न,
त्यानंतर हे तुमचं बॅराइट असेल, मॅग्नेटाईट असेल, हेमटाईट असेल, सर्पेंटाईन सगळे तुमचे आहेत, त्यामुळे काय येणार आहे, ऑल ऑफ द अबव्ह, हे सगळे तुम्हाला हाय डेन्सिटी साठी उपयोग असणार आहेत. नेक्स्ट बघा, द फायबर्स टू बी युज्ड टू इन्क्रीज द इम्पॅक्ट स्ट्रेंथ. इम्पॅक्ट म्हणजेच काय? टफनेस. टफनेस म्हणजेच काय? ज्याची स्ट्रेन एनर्जी जास्त आहे, जो जास्त एनर्जीला अब्सॉर्ब करेल, म्हणजेच काय असलं पाहिजे? डक्टाईल असलं पाहिजे. मग यामध्ये डक्टाईल कोण आहे? तुमचा सगळ्यात स्टील आहे. त्यामुळं तुम्हाला जर टफनेस वाढवायचं असेल तर स्टील जे आहे, हे स्टीलचे फायबर्स त्यामध्ये ऍड करावे लागतील. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ कॉन्क्रीट इज नॉट बेस्ड ऑन सिमेंटिंग मटेरियल. कॉन्क्रीटचे वेगवेगळे टाईप्स येतात, बेस्ड ऑन द सिमेंटिशियस मटेरियल, बेस्ड ऑन द स्ट्रेंथ, बेस्ड ऑन द ग्रेड, बेस्ड ऑन द वेट, असे बरेचसे क्लासिफिकेशन आहेत. सो इथं जे आहे हे डायरेक्टली तुमचं सिमेंटिशियस मटेरियल कोणतं आहे, तर सिमेंट मटेरियल असेल वापरलं तर सिमेंट, लाईम वापरला असेल तर लाईम, जिप्सम वापरला असेल तर जिप्सम, हे तिन्ही सुद्धा मटेरियलवर आहेत. बट प्री कास्ट कॉन्क्रीट जे आहे, जे आधीच तयार करून ठेवलेलं असतं, त्याला प्री कास्ट म्हणतात. सो हे मटेरियल बेस्ड नाही. आणि लास्ट क्वेश्चन जो अगदी सिम्पल आहे, शेवटचा क्वेश्चन अगदी सिम्पल आहे, सर्वांनी सांगायचं आहे. चला लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 50, सर्वांनी याचा अँसर द्यायचं आहे, सर्वांनी याचा अँसर द्यायचं आहे. चला पट 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 सर्वांनी याचा अँसर द्यायचा आहे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. द रेट ऑफ हायड्रेशन इन अ कोल्ड वेदर. कोल्ड वेदर म्हणजे हायड्रेशन तुमची स्लो होते, ठीक आहे, आणि जर हॉट वेदर असेल तर हायड्रेशन फास्ट होते. मात्र या ठिकाणी कोल्ड वेदर म्हणलेलं आहे, स्लो होते म्हणजेच काय? रेट जो आहे हायड्रेशनचा काय होतो? हा डिक्रीज होतो. काय होतो? हा डिक्रीज होतो. तर अशा पद्धतीने आपण मोस्ट एक्सपेक्टेड 50 क्वेश्चन विथ नंबर ऑफ अ कन्सेप्ट, 50 क्वेश्चन मधून तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट इथं रिवाइज झालेल्या आहेत. तर हे अशाच पद्धतीने आपण डे वाईज अशाच पद्धतीने तुमचे जे सेशन्स आहेत सब्जेक्ट वाईज रोज तुमचे जे आहेत ते इव्हनिंगला सेशन्स होतील. तर न चुकता तुम्हाला ते सेशन्स बघायचे आहेत. त्यामुळं तुम्हाला रिव्हिजन तर होणारच आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे, कॉन्फिडन्स येणार आहे, आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून राहून गेलेल्या आहेत अशा गोष्टी तुम्हाला या सेशनमधून मिळतील. त्या नोट डाऊन करा, त्या लक्षात ठेवा, जेणेकरून येणाऱ्या तुमच्या एक्झामिनेशन मध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यासोबतच काही या कोर्सेस आहेत आपले रेकॉर्डेड बॅचेस आहेत. तुम्हाला जर आणखी हा जो काय पीडब्ल्यूडीचे एक्झामिनेशन जवळ आलेले, स्कोर बुस्ट करायचं असेल, वेळ कमी आहे, तर रेकॉर्डेड सेशन बघू शकता. टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात पोस्टल स्टडी घेऊ शकता, जेई साठी सुद्धा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी सुद्धा. ठीक आहे. तर चला, आता आणखी काय तुमचे डाऊट असतील तर इथं विचारू शकता. तुम्हाला जे काय सेशन वाटला त्या सेशन बद्दल फीडबॅक आता सांगू शकता, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यस, तुम्ही सब्जेक्ट्स इथं मी सांगत आहात, तुम्ही बऱ्यापैकी सगळे सब्जेक्ट्स आपण घेऊ, जास्तीत जास्त सब्जेक्ट्स घेऊ. उद्या सर्व्हेइंग असणार आहे आणखी एक महत्वाचा सब्जेक्ट, तर सर्व्हेइंगवर दिवसभर अभ्यास करा. संध्याकाळी सर्वांनी चांगल्या पद्धतीने आन्सर्स द्यायचे आहेत. मेजर जे वेटेजवाले सब्जेक्ट्स आहेत त्यापैकी एक आहे कॉन्क्रीट, दुसरा आहे सर्व्हे. सो उद्या आपण सर्व्हेइंग घेणार आहोत. सायमल्टेनियसली बिल्डिंग मटेरियल असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, इस्टिमेशन असेल, सगळे होणार आहेत वन बाय वन. ठीक आहे, उद्याचा सब्जेक्ट मात्र सर्व्हे असेल, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या इथं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईव्ह चॅटमध्ये निघून जातील. व्हिडिओ झाला की कमेंट बॉक्समध्ये टाका, मी चेक करेन. उद्या तुमच्यासोबत मी ते जे काय तुम्हाला कंटेंट हवा आहे ते सोबत घेऊन येईल. सब्जेक्ट जरी दुसरा असेल तरी कॉन्क्रीट बद्दल तुमचे जे काय डाऊट्स असतील तर ते तुमच्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या पुट करा. आपण नक्की तुम्हाला उद्या त्याच्यासोबत त्याच्याबद्दल कंटेंट जो आहे हा प्रोव्हाइड करू. ठीक आहे. ओके, 15 दिवसांमध्ये एक्झाम क्रॅक होईल का? तर तुम्ही सिस्टमॅटिक कन्सिस्टंटली प्रामाणिकपणे स्मार्ट वर्क केला तर होईल, आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर 15 दिवस मिळू देत, 2 महिने मिळू देत, 3 महिने मिळू देत तरीही होणार ते. ठीक आहे, त्यामुळे वेळ इथं फॅक्टर नाही. तुम्ही अभ्यास कसा करताय, कशा पद्धतीनं कष्ट करत आहात, कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं कन्सिस्टंटली करत आहात, हे जास्त महत्वाचं आहे टाईमपेक्षा. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर मग चला एंड करतो मी, खूप सोप्या भाषेत सांगितलं. यस, थँक्यू सो मच. ठीक आहे, तर मग चला एंड करतो. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत चला. उद्या परत एकदा भेटू आपण सर्व्हिंग या सब्जेक्ट सोबत. थँक्यू.